ano idhe laksh baka vectors madhe apan multiplication of vector apan start karu tas already mi kal morning batch valyan sa start kela mi thoda ekda revise karun deto baano laksh dya next article multiplication of vectors मल्टीप्लिकेशन ऑफ वेक्टर्स का वेक्टर च मल्टीप्लिकेशन कस कर सगळ्यात फर्स्ट ए वेक्टर च मल्टीप्लिकेशन करता वेक्टर स्केलर ने मल्टीप्लाई कराए कुणी स्केलर ला फर्स्ट ओके मल्टीप्लिकेशन ऑफ वेक्टर विथ अ स्केलर विथ स्केलर एखाद्या वेक्टर च स्केलर सोबत कस मल्टीप्लिकेशन होते लक्ष द्या सपोज बाळांनो पी बार हा एक वेक्टर दिलेला आहे पी बार इज अ गिवन वेक्टर लक्षात ठेवा या वेक्टरला कुठल्यातरी एका स्केलरने मल्टीप्लाई करायचा आहे सो इथे लिहू शकता लेट पी बार इज अ गिवन वेक्टर काय असतं गिवन वेक्टर एंड एम इज अ स्केलर एम इज अ स्केलर पी बार हा एक दिलेला वेक्टर आहे त्याला एका स्केलर एम ने मल्टीप्लाई केलं तर काय होईल पी बार हा एक दिलेला वेक्टर आहे त्याला एका स्केलर ने मल्टीप्लाई केलं तर तुम्हाला एक न्यू वेक्टर भेटतो दैट न्यू वेक्टर इज कॉल्ड एज ए बार ऑब्वियसली एखाद्या वेक्टरला एखाद्या स्केलरने मल्टीप्लाई केलं तर तुम्हाला एक नवीन वेक्टर तयार भेटतो दैट न्यू वेक्टर विल बी ए बार कुठला वेक्टर आहे सांगा ए बार मी पुन्हा ही सांगतो पी बार हा कुठला वेक्टर आहे सांगा ओल्ड वेक्टर दैट इज अ गिवन वेक्टर दिलाय त्या गिवन वेक्टरला एका स्केलरने मल्टीप्लाई केलं स्केलर म्हणजे कोण असतं स्केलर म्हणजे असतं मॅग्नीट्यूड काय असतं बोला मॅग्नीट्यूड मॅग्नीट्यूड म्हणजे कोण असतं सांगा व्हॅल्यू आणि व्हॅल्यू म्हणजे काय असतं बोला नंबर काय असतं बोला नंबर म्हणजे एका संख्येने मल्टीप्लाई केलं संख्या काय असू शकते संख्या ही पॉजिटिव असू शकते ओके लक्षात ठेवा संख्या ही पॉजिटिव असू शकते ओके संख्या ही झीरो असू शकते आणि संख्या ही निगेटिव असू शकते लक्षात ठेवा काही असू शकते तर लक्ष द्या एक पी बार एक गिवन वेक्टर आहे त्याला एका स्केलर ने मल्टीप्लाई केलं तो स्केलर पॉजिटिव असू शकतो निगेटिव असू शकतो झीरो असू शकतो जर का एखाद्या पी बार वेक्टरला स्केलर ने मल्टीप्लाई केलं तर एक नवीन वेक्टर तयार होतो दैट न्यू वेक्टर विल बी ए बार कुठला वेक्टर आहे ए बार आता तुम्ही असा मला क्वेश्चन विचारू शकता की सर जशी तुम्ही पी बारची डायरेक्शन दाखवली तशी तुम्ही मला ए बारची डायरेक्शन दाखवू द्या ए बार वेक्टर ड्रॉ करून दाखवा कारण ए बार जर का वेक्टर असेल तर त्याला मॅग्नीट्यूड आहे डायरेक्शन सुद्धा आहे मग त्याची डायरेक्शन काढताना मला काही कंडिशन्स आहेत कुठल्या कंडिशन सगळ्यात पहिले इथं घेतोय मी केस वन मी काढतो डायरेक्शन पण कंडिशन आहे तुमचा जो स्केलर एम आहे तो ग्रेटर दॅन झिरो पाहिजे काय पाहिजे सांगा ग्रेटर दॅन झिरो जर का तो ग्रेटर दॅन झिरो असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल काय असेल पॉजिटिव मग माझा फॉर्मुला येईल ए बार इज इक्वल टू पी बार की एमपी बार एमपी बार आणि ऑब्व्हियसली पॉझिटिव आहे जर का तुमचा स्केलर ए लक्ष देणे तर बाहेर नाही घेऊन जर का स्केलर तुमचा पॉझिटिव असेल तर बाळांनो लक्षात ठेवा डायरेक्शन ऑफ काय बोलू मी सांगा डायरेक्शन ऑफ ए बार अँड काय पी बार इज सेम ए बार ची आणि पी बार ची डायरेक्शन काय असते बोला सेम असते करेक्ट आहे ओके पी बार ची डायरेक्शन पहिलेच फिक्स होती आणि आता कोणाची डायरेक्शन आली सांगा ए बार ची दोघांची डायरेक्शन सेम आहे केव्हा जर का तो स्केलर काय असेल सांगा पॉझिटिव्ह असेल पी बार ची डायरेक्शन दिली होती मग ए बार ची डायरेक्शन काय असते तर जी पी बार ची आहे जी कोणाची आहे सांगा पी बार ची ठीक आहे नेक्स्ट ओके नंतर इथं बघायचं केस टू तुमचा जो स्केलर आहे तो निगेटिव्ह आहे निगेटिव्ह म्हणजे काय असतं बोला लेस दॅन झिरो मग तुमचा फॉर्मुला काय तयार झाला होता की पी बार हा वेक्टर आहे दिलेला त्याला एका स्केलरने मल्टीप्लाय केला तर नवीन वेक्टर तयार झाला कुठला एक ए बार ए बार त्याला मायनस साइन द्यायची साधी गोष्ट आहे तुम्ही कुठल्या स्केलरने मल्टीप्लाय केलं सांगा पॉझिटिव्ह की निगेटिव्ह पण आता दिसताना काय दिसतं ए बार अँड पी बार मध्ये कुठली साइन आहे बोला ए बार अँड पी बार मध्ये कुठली साइन आहे आणि दोन वेक्टर मध्ये जेव्हा निगेटिव्ह साइन असते तेव्हा आपण शिकलो होतो सांगा कुठले वेक्टर असतात अपोजिट वेक्टर बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय तर जर का दोन वेक्टर मध्ये मायनस साइन असेल तर तुम्ही इथे सांगू शकता निगेटिव्ह साइन कुठली साइन सांगा निगेटिव्ह साइन शोज दॅट निगेटिव्ह साइन शोज दॅट निगेटिव्ह साइन सांगते काय डायरेक्शन ऑफ बोला ए बार अँड पी बार इज अपोजिट ए बार ची आणि पी बार ची डायरेक्शन सेम आहे की अपोजिट आहे अपोजिट आहे म्हणजे हा वेक्टर कोण आहे सांगा पी की पी बार बरं आहे ही तर दिलीच होती आता मला कोणाची डायरेक्शन काढायची आहे ए बार ची सांगा पी बार साठी काढू की पी बार ची अपोजिट काढू पी बार ची अपोजिट कारण की कुठली साईन आली सांगा निगे सॉरी ए बार ची डायरेक्शन
हे बाप पी बारला हात लावू नका कारण की पी बार गिवन वेक्टर होता. ए बारची डायरेक्शन पी बारच्या काय असली पाहिजे अपोजिट. निगेटिव्ह साइन शोज दॅट द डायरेक्शन ऑफ पी बार अँड ए बार इज सेम की एक्झॅक्टली अपोजिट. एक्झॅक्टली अपोजिट. इज दॅट क्लियर? यस. ओके. आणि त्यानंतर काय असतं बोला, केस थ्री. केस थ्री मध्ये काय करायचं, इफ तुमचा स्केलर किती असेल सांगा, झिरो. ज्या स्केलरने मल्टीप्लाय करता, स्केलर म्हणजे व्हॅल्यू. व्हॅल्यू कॅन बी पॉझिटिव्ह, व्हॅल्यू कॅन बी निगेटिव्ह, व्हॅल्यू कॅन बी झिरो. करेक्ट आहे की नाही? ओके. मग तुम्हाला मला हे सांगा, पहिले कुठला वेक्टर दिला होता, पी वार दिला होता. इज दॅट क्लिअर? येस. हे बा पी वार दिला होता. या वेक्टरला एका स्केलरने मल्टीप्लाय करायचं होतं, केलं. तुम्हाला एक नवीन वेक्टर तयार झाला, कुठला, एक ए बार. ए बार. सो ए बार इज इक्वल टू किती आहे, तुमचा स्क्वेअर किती आहे, झिरो. झिरो इंटू पी बार. सांगा झिरो इंटू पी बार किती असतं बोला, झिरो. ए बार इज इक्वल टू किती असतं बोला, झिरो. आणि ए बार जर का झिरो असेल तर तुम्ही याला सरळ सांगू शकता, इट इज कुठला वेक्टर आहे सांगा, नल वेक्टर. कुठला वेक्टर आहे, नल वेक्टर. इट इज कुठला वेक्टर आहे, एम्प्टी वेक्टर. कुठला आहे, एम्प्टी वेक्टर. इट इज अ नल वेक्टर. इट इज कुठला वेक्टर आहे सांगा, एम्प्टी वेक्टर. एक नल वेक्टर आहे, कुठला वेक्टर आहे सांगा, एम्प्टी वेक्टर. इज दॅट क्लिअर? येस. आता लक्षात ठेवा बाळांनो, वाचा काय दिलाय, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. कोणाचं मल्टिप्लिकेशन बघायचं आहे, वेक्टरचं. कुणासोबत केलं आपण, स्केलर. स्केलर म्हणजे कोण, व्हॅल्यू. आता त्यात पी बार इज अ गिव्हन वेक्टर. त्या गिव्हन वेक्टरला एका स्केलरनी मल्टिप्लाय केलं तर एक नवीन वेक्टर तयार झाला, कुठला, एक ए बार. ए बार केस वन, तो जो स्केलर आहे तो स्केलर काय, ग्रेटर दॅन झिरो. ग्रेटर दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह असेल. दोघांची रिएक्शन काय असेल सांगा, सेम. जर का तो वेक्टर लेस दॅन झिरो असेल म्हणजे निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. निगेटिव्ह असेल तर दोघांची रिएक्शन सेम असते की अपोजिट असते, अपोजिट. आणि बाळांनो, जर का त्या स्केलरची व्हॅल्यू झिरो असेल तर तो जो नवीन तयार झाला वेक्टर आहे, कुठला, पी बार की ए बार, हा कुठला वेक्टर तयार झाला सांगा, नल वेक्टर, एम्प्टी वेक्टर. त्याची मॅग्निट्यूड किती आहे, झिरो. त्यामुळे त्याची डायग्राम काढायचीच नाही, त्याची डायग्राम काढायची नाही, कारण याची मॅग्निट्यूड झिरो आहे. इज दॅट क्लिअर? येस. हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर विथ अ स्केलर. एका वेक्टरला स्केलरनी कसं मल्टिप्लाय करायचं आहे. आता अतिशय महत्व, आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा तुमच्यासाठी बाळांनो, हा लक्ष द्या. आज बरंच काहीतरी तुम्ही शिकून जाणार आहात. ओके. नेक्स्ट बाळांनो, नेक्स्ट असतं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनचं दुसरं नाव आहे बाळांनो, प्रॉडक्ट. काय असतं बोला, प्रॉडक्ट. प्रॉडक्ट ऑफ वेक्टर, वेक्टरचा प्रॉडक्ट शिकायचा आहे. कोणासोबत, विथ वेक्टर. वेक्टरचा प्रॉडक्ट शिकायचा आहे. कोणासोबत, विथ वेक्टर. वेक्टरचा वेक्टर सोबत काय प्रॉडक्ट असतो, लक्षात ठेवा. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ वेक्टर विथ अ वेक्टर. वेक्टरचा वेक्टर सोबत काय प्रॉडक्ट असतो, आता एक लक्ष द्या. वेक्टरचा वेक्टर सोबत प्रॉडक्टचे दोन टाईप असतात. त्यातला पहिला टाईप हे बघा, मी आज आल्या पाच मिनिटांपूर्वी काय शिकवलंय, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत, स्केलर सोबत. आता वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत, वेक्टर सोबत. वेक्टरचं वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन सोबत आपण काय म्हणतो सांगा, डॉट प्रॉडक्ट. काय म्हणतो सांगा, डॉट प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्टचं दुसरं नाव आहे काय, स्केलर प्रॉडक्ट. काय बोला, स्केलर प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्टचं दुसरं नाव काय, स्केलर प्रॉडक्ट. आणि स्केलर म्हणजे असतं डॉट. काय असतं बोला, डॉट. काय असतं डॉट प्रॉडक्ट. सो बाळांनो, ए बार इट सेल्फ इज अ वेक्टर, बी बार इट सेल्फ इज अ वेक्टर. आणि दोन वेक्टर मधला अँगल किती आहे बोला, थीटा. व्हॉट इज थीटा, थीटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. थीटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. लक्ष द्या, तर दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट कसा घ्यायचा. तर बाळांनो, पहिला त्याची डेफिनेशन आहे. डेफिनेशन तर आपण करूच कशी करायची, पहिले लक्षात ठेवा. ए बार इज अ वेक्टर, बी बार इज अ वेक्टर. दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. कसा घ्यायचा, ओके. ए बार डॉट बी बार काय वाचाय सांगा, काय वाचाय सांगा. ए, नोट्स बंद करा सगळ्यांनी, लक्ष द्या शिकवताना. ते नोट्स घरी वाचत जाण बाबा, इथं कशाला दाखवायचं, मी नोट्स खूप अभ्यास करतोय म्हणून. हा, पहिला वेक्टर कुठला आहे, ए बार. सेकंड वेक्टर कुठला आहे, दोघांचा काय घेतला, डॉट. कसा घ्यायचा, पहिल्याची मॅग्निट्यूड सांगा, ए बारची मॅग्निट्यूड. ए बार की मॉड ऑफ ए बार, बी बारची मॅग्निट्यूड. बी बार की मॉड ऑफ बी बार, इंटू किती असतं, कॉस की कॉस थीटा, कॉस थीटा. सांगा, व्हॉट इज ए बार डॉट बी बार. पहिल्याची मॅग्निट्यूड, दुसऱ्याची मॅग्निट्यूड. कोसाईन ऑफ अँगल बिटवीन देम. ए बार अँड बी बार मध्ये जो अँगल आहे त्याचा काय घ्यायचा, कॉस. कॉस म्हणजे काय, कोसाईन. काय, कोसाईन. काय असतं, दोन वेक्टरच्या डॉट प्रॉडक्टचा डेफिनेशन काय असते. चला बोला, डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइंड एज प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. ए बारची मॅग्निट्यूड कोण आहे, मॉड ऑफ ए बार. बी बारची मॅग्निट्यूड कोण आहे, मॉड ऑफ बी बार. प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स, त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रॉडक्ट.
एंड कोसाइन ऑफ एंगल बिटवीन देम. काय बोलली मी? कॉस म्हणजे कोसाइन. कॉस म्हणजे काय? कोसाइन. कोसाइन ऑफ एंगल बिटवीन देम. चला बोला. हा, डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज डिफाइंड एज प्रोडक्ट ऑफ मैग्नीट्यूड ऑफ टू वेक्टर्स एंड कोसाइन ऑफ एंगल बिटवीन देम. हा बोला, इथं काय लिहित बोला. हा, डॉट प्रोडक्ट, लक्षात ठेवा. काय बोललो मी? डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, दोन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट काय असतो? चला बोला. डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइंड एज. हा बोला, काय? प्रोडक्ट ऑफ मैग्नीट्यूड ऑफ टू वेक्टर्स. प्रोडक्ट ऑफ मैग्नीट्यूड ऑफ टू वेक्टर्स एंड, बोला एंड काय? कोसाइन. बोला ना, कोसाइन ऑफ एंगल बिटवीन देम. एंगल बिटवीन देम. एंगल बिटवीन देम. लक्षात ठेवा. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मोड ऑफ ए बार इंटू मोड ऑफ बी बार इंटू किती असतं? कॉस थीटा. कॉस थीटा. कॉस थीटा. सो ए बार डॉट बी बार मोड ऑफ ए बार म्हणजे काय? ए. मोड ऑफ बी बार म्हणजे काय? बी. इंटू किती असतं? कॉस थीटा. कॉस थीटा. कॉस थीटा. मोड ऑफ ए बार म्हणजे ए, मोड ऑफ बी बार म्हणजे बी. मोड म्हणजे कोण? मॅग्न्यूड ना रे. एखाद्या वेक्टरची मॅग्न्यूड कशी दाखवता सांगा बरं. मी पहिले शिकवलाय. जर समजा एखादा वेक्टर आहे त्याची मॅग्न्यूड काय सांगा. ए बार मधला ए कोण आहे आणि डोक्याचा बार म्हणजे कोण आहे? मग ए बारची मॅग्न्यूड काय असते? आयदर ए. आणि अख्खा वेक्टरला याचा अर्थ कशात लिहाल? मॉड मध्ये. खतम. साधी गोष्ट आहे बाळांनो, सिम्पल आहे. अरे ओके नाही. चला बोला. हा हा, पहिल्याची मॅग्न्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्न्यूड इंटू किती असतं? कॉस कॉस थीटा. कॉस थीटा. मग आता इथं काय करायचं बाळांनो? काय फॉर्म्युला तयार होतो लक्षात ठेवा. हा बघा, ए बार डॉट बी बार. ए बार डॉट ए बार डॉट बी बार मल्टीप्लायचा एबी डिवाइड मध्ये घेऊन जा. चला, मल्टीप्लायचा एबी डिवाइड मध्ये आला. आला का? सांगा इथे कोण आला? कॉस की कॉस थीटा. कॉस थीटा. ए बार डॉट बी बार मल्टीप्लायचा एबी डिवाइड मध्ये आला. इथे कोण आला? कॉस की कॉस थीटा. कॉस थीटा. सो व्हाट इज कॉस थीटा? बोला, कॉस थीटा काय असतं? बोला. ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय काय असतं? एक ए बी. ए बी काय असतं? दिस इज द वे हाऊ टू फाइंड अँगल बिटवीन टू वेक्टर्स. कुठल्याही दोन वेक्टर मधला अँगल कसा फाइंड करत असतात? सो यू हॅव अ फॉर्म्युला. यू हॅव अ फॉर्म्युला. लक्षात ठेवा. शांतते बरं का? खूप महत्वाचं आहे. सगळे न्यूमेरिकल डॉट प्रॉ आजच्या लेक्चरवर सॉल्व्ह होणार आहे. एमसीक्यू लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो. हा बाळांनो, आपण आज काय शिकत आहोत? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. काय? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. वेक्टरला मल्टिप्लाय केलं. कुणासोबत मल्टिप्लाय केलं सांगा? स्केलर सोबत. ते झालं. आता वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कुणासोबत घेत आहे? दुसऱ्या कुठल्या तरी वेक्टर सोबत. त्याची किती टाईप्स आहे? त्यातला पहिला टाईप सुरू केला. कुठला? डॉट प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्टचं दुसरं नाव काय? स्केलर. का बरं म्हणतात सांगेल मी तुम्हाला. आणि तो कशाने दाखवतात? डॉटनी. डॉट म्हणजे काय? बिंदू. काय दिसत आहे का? बिंदू. हा मग सांगा, डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन काय असतं? बोला. कमॉन. हा डॉट बोलायचं ना. बोलायचं. हा ठीक आहे. आज उपवास वगैरे आहे का? नाही. बोला बोला. हा बोला. डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स डिफाइन. हा, डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज अ प्रोडक्ट ऑफ. हा, मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. म्हणजे किती लोकांचा प्रॉडक्ट असतो? दोघांचा की तिघांचा? तिघांचा. मोड़ा बेबार अँड कॉस थीटा. अरे ओके नाही. मग इथे लिहिलं, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मोड़ा बेबार इंटू मोड़ा बी बार इंटू कॉस थीटा. लक्ष दे ना पुढे. इकडे काय बघतोय? हा, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मोड़ा बेबार इंटू मोड़ा बी बार इंटू किती असतं? कॉस थीटा. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए इंटू बी इंटू किती असतं? कॉस थीटा. ए बी कुठे आला? खाली. मग ए बार डॉट बी बार डिवाइड बाय ए बी इज इक्वल टू किती? कॉस की कॉस थीटा. कॉस थीटा. इज दॅट क्लियर? यस. हे झालं डॉट प्रोडक्ट. आता आपल्याला शिकायचं बाळांनो डॉट प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज काय. व्हॉट आर प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रोडक्ट? काय करायचं? प्रॉपर्टीज. काय बोलू मी सांगा? प्रॉपर्टीज ऑफ. ओके बोला. डॉट प्रोडक्ट. ओके, प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रोडक्ट. ओके, काय काय प्रॉपर्टीज आहे डॉट प्रोडक्टच्या? बोला. हा, डॉट प्रोडक्टची पहिली प्रॉपर्टी सगळ्यांनी लक्ष द्यायचं. डॉट प्रोडक्टची पहिली प्रॉपर्टी, इट ओबेज. किंवा डॉट प्रोडक्ट ओबेज. लक्ष द्या, डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ. काय? कॉम्युटेटिव्ह. कॉम्यू काय? टेटिव्ह लॉ. डॉट प्रोडक्ट ओबेज द कॉम्युटेटिव्ह लॉ. सांगा, डॉट प्रोडक्ट कुठला लॉ ओबे करतो? सांगा, कॉम्युटेटिव्ह लॉ. काय असतो कॉम्युटेटिव्ह लॉ? सांगा, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट असा घ्या किंवा असा घ्या, दोघांचा आंसर काय असतं? सांगा, सेम. ए बार डॉट बी बार या किंवा बी बार डॉट ए बार या, दोघांचा आन्सर काय असते? सेम.
सो ए बार डॉट बी बार इज इक्वल टू किती असतं बी बार डॉट ए बार समजलं असा घ्या किंवा असा घ्या थ्री इंटू फाईव्ह फिफ्टीन फाईव्ह इंटू थ्री फिफ्टीन म्हणजे पलटवलं तरी आन्सर पंधराशे येते ना सो दॅट डॉट प्रॉडक्ट ओबेज द कॉम्पिटिटिव्ह लॉ कुठला लॉ ओबे करतं कॉम्पिटिटिव्ह लॉ ही पहिली प्रॉपर्टी सेकंड सेकंड प्रॉपर्टी असतं बघा नो डॉट प्रॉडक्ट लक्ष द्या ओबे असोसिएटिव्ह लॉ कुठला लॉ असोसिएटिव्ह लॉ सर असोसिएटिव्ह लॉ काय असतं असोसिएटिव्ह लॉ ला एनसीईआरटी मध्ये म्हणतात लॉ ऑफ ब्रॅकेटिंग लॉ ऑफ ब्रॅकेटिंग लॉ ऑफ काय ब्रॅकेटिंग ब्रॅकेटिंगचा लॉ आहे हा सर ब्रॅकेटिंगचा लॉ कसा असतो मी सांगतो बिलकुल घाबरू नका हा बरं नो काय करताय बाळा काय करताय सोनू ए भैताळ्या काय करताय हा काय सॉरी कमाल आहे राव तुमची थोडी पर्सनॅलिटी पाहून तर आज एक बसले ना झोडपाले का ब्लँकेट मधून उठशील नाही 8 दिवस अरे लक्ष दे एवढा चांगला गोंडस बाळ आहे तू असा का बरं करतो आणि तू खाली काय बघतो रे कुठं जात नाही लक्ष दे ठीक आहे ठीक आहे तू खाली कशाला बघतोय पुढे बघ ना फोकस ऑन मी तू माझ्याकडे बघितलं ना माझा इगो वाढवतो समजलंय डॉट ब्रॉक ओबेज द असोसिएटिव्ह लॉ कुठला लॉ ओबे करता असोसिएटिव्ह काय असतं असोसिएटिव्ह लॉ इज अ लॉ ऑफ ब्रॅकेटिंग लॉ जनरली डॉट ब्रॉक आपण किती लोकांचा घेतो असं नसते आपण तिघांचाही घेऊ शकतो चार लोकांचा घेऊ शकतो कस ए बार डॉट बी बार डॉट सी बार ओ हो याला डॉट म्हणायचं बरं का इंटू पिंटू नाही म्हणायचं ए बार इंटू बी बार असं काही नसते इंटू पिंटू वेक्टर मध्ये नसते जे काय ते डॉट आणि क्रॉस याच्या अंतरचा ओके ए बार डॉट बी बार डॉट सी बार बोला ए बार डॉट बी बार डॉट सी बार बोला ए बार डॉट बी बार डॉट सी बार बोला काय करतो तुम्ही तिघांचा गुणाकार घेतला हो म्हणावे इट इज अ लॉ ऑफ ब्रॅकेटिंग पहिले या दोघांचा ब्रॅकेट घेतो यु नो बॉड महसूल सगळं माहिती आहे फक्त आठवत नाही बॉड महसूल असा असतो की ज्या रूल मध्ये म्हटलं जाते की पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे काय सॉल्व्ह करायचे सांगा आता मी जर का अशा वेळेस मध्ये तुम्हाला तिघांचा गुणाकार करायला लावला तर तुम्ही पहिले काय करायला सांगा ए बारचा बी बार सोबत घ्याल प्रॉडक्ट आणि आलेला आन्सरचा सी बार सोबत घ्याल प्रॉडक्ट बरं आहे ओके इथं बघा मी काय करतो सांगा काय केलं बोला सांगा याच्या केसमध्ये पहिले कुणाचा प्रॉडक्ट घ्याल बी बारचा सी बार सोबत बॉडमॉस बॉडमॉस मधला बी बी म्हणजे काय ब्रॅकेट पहिले कुणाचा प्रॉडक्ट घ्याल सांगा बी बारचा आणि आलेल्या आन्सरचा ए बार सोबत आणि नंतर याचं म्हणतात ए बारचा सी बार सोबत तिथं ब्रॅकेट नाही दाखवत आहे म्हणजे इथं काय केलं सांगा पहिले ए बारचा बी बार सोबत त्याला कशाने मल्टिप्लाय केलं सी बार नाही नंतर बी बारचा सी बार सोबत त्याला कशाने मल्टिप्लाय केलं ए बार आणि नंतर ए बारचा त्याला कशाने मल्टिप्लाय केलं बी बार काहीही केलं काय तरी आन्सर काय येतं बाळा नो सेम येत आहे बा काही केलं तरी आन्सर काय येतं सेम याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ इट इज अ लॉ ऑफ ब्रॅकेटिंग ब्रॅकेटिंग कसे टाका आन्सर काय येतं सेम एक डेमो देतो तुम्हाला त्याचा थ्री इंटू फाईव्ह इंटू सेव्हन थ्री इंटू फाईव्ह इंटू सेव्हन थ्री इंटू फाईव्ह इंटू सेव्हन आहा उहू हा चला बोला चला पहिले पॉट मास थ्री इंटू फाईव्ह थर्टी फाईव्ह अरे थ्री इंटू फाईव्ह फिफ्टी इंटू सेव्हन वन झिरो फाईव्ह व्हेरी गुड फाईव्ह इंटू सेव्हन थर्टी फाईव्ह इंटू थ्री वन झिरो फाईव्ह सेमच येतं आता पहिला आणि तिसरा सेव्हन इंटू थ्री ट्वेंटी वन इंटू फाईव्ह वन झिरो काही केलं तरी आन्सर काय येतं म्हणजे ब्रॅकेटिंग कसे दिले तरी आन्सर काय येतं सेम दॅट इज अ असोसिएटिव्ह लॉ कुठला लॉ आहे असोसिएटिव्ह लॉ ठीक आहे से येस येस सांगा पहिली प्रॉपर्टी काय बोला डॉट प्रॉक ओबेज बोला डॉट प्रॉक ओबेज अरे बोला ना पुढचं डॉट प्रॉक ओबेज कॉमिटेटिव्ह लॉ डॉट प्रॉक ओबेज तिसरं
बोला काय डॉट नॉट ओबेज डिस्ट्रीब्यूटिव लॉ कुठला सांगा डिस्ट्रीब्यूटिव लॉ काय बोला ए बार डॉट बी बार प्लस सी बार सांगा ए बार डॉट बी बार प्लस सी बार काय असते ए बार डॉट बी बार प्लस सी बार तर काय करायचं ए बार नी मल्टीप्लाय करायचं कोणाला बी बारला ए बार नी मल्टीप्लाय करायचं कोणाला सी बारला कसं मल्टीप्लाय करायचं म्हणजे थोडक्यात गुणाकार कसा करतो माहिती ना आपल्याला हा चला ब्रॅकेट ओपन करा बोला ए बार इंटू नसते मला समजत आहे की तुम्हाला ते समजत आहे मी काय बोलताय ते फिलिंग्स समजत आहेत इथं फिलिंग्सला मार्क भेटत नाही तुमचे इमोशन्स तुमच्या जवळ राहून प्रॅक्टिकल राहा ठीक आहे चला हा ए बार तसं ते ए बार इंटू बी बारच आहे नो डाऊट पण ए बार ओके हा बोला ए बार इज मल्टिप्लिकेशन विथ बी बार बाय डॉट ए बार डॉट बी बार प्लस काय करायचं बोला ए बार डॉट सी बार बोला ए बार डॉट किती असतं सी बार सो ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट किती असतं सी बार झालं हा ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार म्हणजे ए बार इज डिस्ट्रीब्युटेड टू बी बार आणि ए बार इज डिस्ट्रीब्युटेड टू सी बार ए बार बी बारला डिस्ट्रीब्युट झाला ए बार सी बारला डिस्ट्रीब्युट झाला लक्षात ठेवा त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड लॉ कुठला लॉ म्हणजे ए बार बी बार जवळ गेला आणि ए बार सी बार बरोबर म्हणजे ए बार हा दोघांना डिस्ट्रीब्युट केला नॉर्मल गुणाकार केला आहे फक्त डॉट मध्ये कारण का आपण वेगळी लँग्वेज शिकत आहोत आपण बाळांनो काय शिकत आहोत वेगळी लँग्वेज वेक्टरला वेक्टर अल्जेब्राचे कुठले रूल उभे करत वेक्टर कॅन बी मल्टीप्लाइड बन इन अ डिफरंट वे ओके जे तुम्ही इंटू पिंटू म्हणता ना ते असते तुमचा अल्जेब्रा काय असतो अल्जेब्रा ओके आर यू गेटिंग सो तिसरा लॉ डॉट प्रोडक्ट वेक्टर डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर ओबेज डिस्ट्रीब्युटिव लॉ पहिला लॉ दे ओबेज द तिसरी चौथी प्रॉपर्टी अतिशय महत्वाची सगळ्यांनी माझ्याकडे द्यायचं वजा काय लिहिलं हा डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इटसेल्फ इज अ स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड असं काय लिहिलं बोला हा स्क्वेअर ऑफ इट्स नाही बिलकुल घाबरायचं नाही मी आहे ना हा म्हणूनच भीती वाटते सर ओके हा हा कोण आहे एकी ए बार हा कोण आहे सांगा बी की बी बार हा बदलून टाकायचा का रे दोन दिवसात बदलून टाकू ठीक आहे दोन दिवसात नवीन डिजिटल बोर्ड आणू इथं ठीक आहे वर्षा काढून नाही नवीन हा ठीक आहे हा नेक्स्ट हा ओके दोन मिनटं डोळे बंद करा तुमचे आपापले आणि मी जे काय शिकवलं तेवढं मेमोराईज करा दोन मिनटं मॅकडे बघू नका खाली बघा सर बरोबर कॅमेरा फिरवा काय करतात दिसले पाहिजे हा कॅमेरामध्ये बरोबर हातपाय बरोबर ठेवा बरं का नाही ते एखादी रील बनवून पाडून टाकल पुरं महाराष्ट्रात व्हायरल व्हाल तुम्ही हा ठीक तुमच्या घरचे म्हणतील अरे काय करतोय तू हा लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या हा ए किती नंबरची प्रॉपर्टी आहे फोर्थ बोला हा
डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विद इट्स ज्या वेक्टरचा त्याच वेक्टर सोबत काय डॉट प्रोडक्ट असतो. आता लक्ष द्या, मला हे सांगा, हा फर्स्ट वेक्टर कुठला, एक ए बार, ए बार, आणि हा वेक्टर कुठला सांगा, बी की बी बार, बी बार. दोघांमधला अँगल किती आहे, थीटा. आता मला इकडे लक्ष द्या, ए एक लक्ष द्या, हा कोण, ए बार, हा कोण, बी बार. दोघांमधला अँगल किती आहे, थीटा. सांगा आता मला हे सांगा, हा कोण, ए बार, हा कोण, बी बार. सांगा अँगल वाढतंय की कमी होत आहे, हा सांगा अँगल किती झाला. म्हणजे हा बी बार कोणावर येऊन पडला, ए बार वरच पडला. म्हणजे अरे ओके नाही, म्हणजे ते दोन वेगवेगळे वेक्टर झाले की एकच वेक्टर झाला, एकच. हा बी बार जर का ए बार वर जात असेल तर दोन वेगवेगळे झाले की एकच झाले, एकच. मग दोन काळाची गरज नाही, मग तुम्ही असं सरळ म्हणू शकता काय बाळांनो, की तुम्हाला जर का एक वेक्टर दिला, ओके, ए बार, तर त्या वेक्टरचा त्याच वेक्टर सोबत काय डॉट प्रोडक्ट असते, जेव्हा दोन्ही वेक्टर एकमेकांवर येतात तो अँगल किती असतो सांगा, झिरो. अरे किती असतो, झिरो असतो. आता बघा काय बोलले मी सांगा, हा चला इकडे बोला, डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट सेल्फ. बोला, डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट सेल्फ इज काय असतं, त्याचा त्याच्यासोबतच. आता ती डेफिनेशन आठवा तुम्ही, ए बार डॉट बी बारची काय डेफिनेशन होती, ए बार डॉट बी बारची पहिल्याची मॅग्निट्यूड, दुसऱ्याची इंटू साइन थीटा की कॉस थीटा. मग सांगा पहिला वेक्टर कोण आहे, एक ए बार, ए बार, मॉड ऑफ ए बार, मॉड ऑफ इंटू किती असतो बोला, कॉस थीटा. ओके सांगा मॉड ऑफ ए बार म्हणजे कोण, ए. मॉड ऑफ ए बार म्हणजे कोण, ए. इथे किती असतं, कॉस की कॉस, झिरो, कॉस झिरो. ओके एक ए, ए स्क्वेअर, कॉस झिरोची व्हॅल्यू वन. सो इथे किती असतं, ए स्क्वेअर. सो ए बार डॉट किती असतं, ए बार, एक ए स्क्वेअर, ए स्क्वेअर. आन्सर बोला काय असतं, ए बार डॉट ई बार इज इक्वल्स किती असतं, ए स्क्वेअर. सांगा ए बार कोण आहे, वेक्टर, त्या वेक्टरचा त्याच वेक्टर सोबत काय घेतला आपण, डॉट प्रोडक्ट. सांगा आन्सर काय आलं, एक ए स्क्वेअर. म्हणजे त्या वेक्टरच्या त्या वेक्टरचा स्क्वेअर किती, त्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, ए बार स्क्वेअर नाही आला, काय आला, ए स्क्वेअर. आता मला हे सांगा, ए बार हा वेक्टर आहे, त्याची मॅग्निट्यूड किती आहे ना, म्हणजे वेक्टरचा स्क्वेअर आला की त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आला, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. लक्ष द्या, डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट सेल्फ. सर बोला, डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट सेल्फ इज अ स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. त्याच्या मॅन्युअलचा काय असतो सांगा, स्क्वेअर. ज्या वेक्टरचा तुम्ही त्याच वेक्टर सोबत डॉट प्रोडक्ट घेता तर त्या वेक्टरच्या मॅन्युअलचा काय असतो सांगा, स्क्वेअर. चला हे सेंटेन्स पूर्ण करायचं होतं, वाजा, हा. डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट सेल्फ इज काय सांगा, इज काय असतं बोला, स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड. इट्स काय, मॅग्निट्यूड. इज दॅट क्लिअर, समजलंय. एखाद्या वेक्टरचा त्याच वेक्टर शेवट जो डॉट प्रोडक्ट घेता तेव्हा आन्सर काय होतं, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. बोला, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. आता एक लक्ष द्या, याचं एक झॅम्पल घेतो, थांबा रे, ए लक्ष द्या. मला हे सांगा, हा झाला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा झाला पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, आणि हा काय झाला, पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. चला बोला, शिकूला मी युनिट वेक्टर मागच्या लेक्चरला. सांगा एक्स ऍक्सिसची डायरेक्शन दाखवणारा कोण असतो, आय कॅप, आय कॅप. व्हॉट इज आय कॅप, आय कॅप काय, इट इज अ युनिट वेक्टर डायरेक्टली अलॉन्ग द एक्स ऍक्सिस. युनिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड किती आहे, वन. अरे मूर्खांनो, युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड काय असते, आणि युनिट वेक्टरचं काम काय असते, टू गिव्ह ओनली. ओके जे कॅप, व्हॉट इज जे कॅप, इट इज अ युनिट वेक्टर डायरेक्टली अलॉन्ग वाय ऍक्सिस. व्हॉट इज के कॅप, इट इज अ युनिट वेक्टर डायरेक्टली अलॉन्ग झेड ऍक्सिस. येस येस. आता तुम्ही मला हे सांगा बाळांनो, मी जर इथे लिहिलं आय कॅप डॉट आय कॅप, मी जर इथे लिहिलं जे कॅप डॉट जे कॅप, मी जर इथे लिहिलं के कॅप डॉट के कॅप, सांगा ती प्रॉपर्टी पुन्हा वाचा एकदा, हा हा. डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट सेल्फ इज अ स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्निट्यूड, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. झालं, मग आय कॅप डॉट आय कॅप. सांगा दोन सिमिलर वेक्टरचा, दोन सिमिलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असतो, तर त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. मग सांगा आय कॅप डॉट आय कॅप काय होईल, दोन सिमिलर वेक्टर कोण आहे, आय आहे. सांगा दोन सिमिलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असतो, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. सांगा आय कॅप कुठला वेक्टर आहे, युनिट वेक्टर, युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते, वन. इज दॅट क्लिअर, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते, वन. वन स्क्वेअर इज किती, वन. सांगा जे जे कॅप डॉट जे कॅप, साधी गोष्ट, ते युनिट वेक्टर आहे. अरे ओके नाही, सो मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. सांगा के कॅप हे युनिट वेक्टर आहे, त्याच्या मॅग्निट्यूडचा काय स्क्वेअर किती असतं, वन.
म्हणजे तिघांचं आन्सर काय होतं सेम. म्हणजे याचा अर्थ काय, आय डॉट आय जे डॉट जे हा के डॉट के चा आन्सर किती येतं वन. किती येतं बोला, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लक्षात ठेवा दोन सिमिलर युनिट वेक्टरचं आन्सर काय येतं सांगा वन. दोन सिमिलर वेक्टरचा जर का डॉट प्रोडक्ट केला तर आन्सर किती येतं वन. इज दॅट क्लिअर, व्हॉट इज एव्हरीवन, समजलं सगळ्यांनी. किती प्रॉपर्टी शिकलो आपण, ही किती प्रॉपर्टी आहे, थर्ड की फोर्थ, फोर्थ. सगळा फर्स्ट, डॉट प्रोडक्ट ओबेज द कॉमिटिटी लॉ, डॉट प्रोडक्ट ओबेज द असोसिएटिव्ह लॉ, डॉट प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इटसेल्फ इज अ स्क्वेअर ऑफ इट्स आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के. ओके नेक्स्ट, पाचवी प्रॉपर्टी असं काय लिहिलं बोला, डॉट प्रोडक्ट टू परपेंडिक्युलर वेक्टर, डॉट प्रोडक्ट ऑफ टू इज काय असतं बोला झिरो. दोन परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय असतो झिरो. चला दोन परपेंडिक्युलर वेक्टर घेतो कसे, मला हे सांगा हा वेक्टर घेतला ए की ए बार, ए बार. हा वेक्टर घेतला बी की बी बार, बी बार. सांगा दोघांमधला अँगल थीटा इज इक्वल टू किती घेतला नाइंटी, किती घेतला नाइंटी. चला डॉट प्रोडक्ट घ्या, हा ए बार की ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी. सांगा पहिला वेक्टर कोण आहे ए बार, सांगा त्याची मॅग्निट्यूड किती असतं मॉड ऑफ ए बार. दुसरा वेक्टर कोण आहे बी बार, त्याची मॅग्निट्यूड किती मॉड ऑफ बी बार. आणि डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असतं साइन थीटा की कॉस थीटा, कॉस थीटा. झालं, सो मॉड ऑफ ए बार ची व्हॅल्यू किती ए, मॉड ऑफ बी बार ची व्हॅल्यू किती बी, आणि ते किती असतं कॉस की कॉस नाइंटी, कॉस नाइंटी. कारण की दोघांमधला अँगल नाइंटी आहे. इज दॅट क्लिअर, सो दोन वेक्टर पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे. आणि सांगा कॉस नाइंटी ची व्हॅल्यू किती असते ए इंटू बी, कॉस नाइंटी ची व्हॅल्यू किती असते झिरो. आणि सांगा आन्सर किती झिरो. जर का दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील, जर का दोन वेक्टर, सांगा दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असतो बोला झिरो. वाचा सेंटेन्स, हा समजताय सगळ्यांना, समजताय सगळ्यांना. आता मला हे सांगा, हा हा कुठला ऍक्सेस आहे, हा हा हे सगळे ऍक्सेस एकमेकांना कसे असतात. मग मला हे सांगा आय कॅप डॉट जे कॅप डॉट के कॅप के कॅप डॉट आय कॅपचा आन्सर काय, हा आय म्हणजे एक्स ऍक्सिस, जे म्हणजे वाय ऍक्सिस. सांगा आणि आय आणि जे परपेंडिक्युलर आहेत, सांगा डॉट प्रॉडक्ट किती असेल सॉरी बरोबर आहे ना, हा जे म्हणजे कोण सांगा वाय ऍक्सिस, आणि के म्हणजे कुठला ऍक्सिस असतो झेड. सांगा ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रॉडक्ट किती असतो झिरो. आणि हे कोण ऍक्सिस सांगा, के आणि आय, के म्हणजे कोण आणि आय म्हणजे एक्स, किती असतं झिरो. मग आता मला हे सांगा, ए मला हे सांगा आय जे के मध्ये, मराठीत बोलताय हा बोला ना आय जे के मध्ये, म्हणजे थोडक्यात आय कॅप जे कॅप के कॅप मध्ये हो ना, आय कॅप जे कॅप के कॅप मध्ये बरोबर आहे. सांगा सिमिलर आले डॉट प्रोडक्ट मध्ये काय आले सिमिलर, आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के, हा आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के, हा आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के, हा बोला आयजी के मध्ये, आयजी के मध्ये डॉट मध्ये सिमिलर आले कोण येतं आय जे के मध्ये डॉट मध्ये सिमिलर आले, सिमिलर म्हणजे आय ला आय जे ला जे के ला के, आन्सर किती येतं वन. वर बघायचं पाठवतो, हा लक्ष द्या आयजी के मध्ये डॉट मध्ये क्रॉसिंग आली म्हणजे आय ला जे ला के ला आय, आन्सर किती येतं झिरो. कारण की ते सगळे एकमेकांना काय असतात परपेंडिक्युलर असतात, आणि परपेंडिक्युलर असेल तर डॉट टी काय येतो झिरो. अरे ओके नाही, आणि सिमिलर असेल तर डॉट टी काय येतो वन, काय येतो वन. येस आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के, हा आय जे जे के के आय, कसं लक्षात ठेवायचं डॉट प्रोडक्ट मध्ये आय जे के मध्ये सिमिलर आले तर किती वन, सिमिलर कसे आय ला आय किती, पण जर का क्रॉसिंग आली आय ला जे जे ला के ला आय तर आन्सर काय येतं झिरो. येस ओके नेक्स्ट, आता एक लक्ष द्या ए लक्ष द्या, हा आवाज लक्ष द्या. बरे आय आय जे जे के के आय जे
जेके सिमिलर आली की क्रॉसिंग आली झीरो बर है ओके लक्ष दे लास्ट प्रॉपर्टी ऑफ डॉट प्रोडक्ट लक्ष दे जय लक्ष दे बाळा काय सुरू आहे मनात काय सुरू आहे सांग नाही झोपायचा विचार सुरू आहे मला माहित आहे तुम्ही फक्त मान हलवता म्हणजे तुमच्या डोक्यात जाते असं काही नसते बरं का तुम्ही जेव्हा जन्माने नव्हते आले तेव्हा मी बारावीत होतो ठीक आहे लक्ष द्या प्रोसेस सुरू होती तुमची हा लक्षात ठेवा हा तुमचा 2008 जन्म आहे ना मी 2007 बारावीची बोर्डाची पेपर लिहित होतो समजलं आहे की नाही काय बोलता मी समजाय का 2007 मी बारावीत होतो तेव्हा तुम्ही आलेच नव्हते जगात तेच म्हणते प्रोसेस सुरू होती ओके लक्षात ठेवा समजलंय ना ओके तर तुम्ही मान हलवता म्हणजे तुमच्या डोक्यात जाते असं काही नसते लक्ष ठेवत सर हा ओके असू द्या असू द्या जास्त मनावर नाही घ्यायचं ओके लक्षात ठेवा काय असतं मला लक्ष द्या लक्ष द्या डॉट प्रॉडक्ट काय बोलू मी सांगा डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स टू इज अ स्केलर इज अ स्केलर अगं भाई कसं काय हो स्केलर म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे फक्त नंबर व्हॅल्यू डायरेक्शन नाही ओके दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट स्केलर असतो कसा सांगतो मी लक्ष द्या घाबरू नका हा सपोज एक्झाम्पल घेऊ समजा ए बार हा वेक्टर घेतला काय घेतला ए बार वेक्टर कारण आपण वेक्टर घेतले होते माहिती आहे रिझोल्युशन ऑफ वेक्टर शिकलो होतो कसे घेतले होते सांगा आर बार इज इक्वल्स टू आर एक्स आय कॅप आर वाय जे कॅप आर झेड के कॅप शिकलो होतो येस हा ए बार इज इक्वल्स किती असतं बोला हा सांगा ए वन आय कॅप प्लस बी वन जे कॅप प्लस सी वन के कॅप हा झाला ए बार सांगा ए बार कोण आहे बोला ए बार कोण आहे सांगा हा ए वन आय कॅप प्लस बी वन सी वन सांगा ए बार कोण आहे स्केलर आहे की वेक्टर आहे ए बार कोण आहे स्केलर आहे की वेक्टर आहे वेक्टर कसं काय त्याला काय असेल पाहिजे मॅग्निट्यूड असेल त्याच्या मॅग्निट्यूड सांगा कोण आहे तर तुम्ही सर ए वन बी वन सी वन ह्या कोण आहे मॅग्निट्यूड आणि आय कॅप जे कॅप के कॅप ह्या कोण आहे डायरेक्शन कारण आय कॅप जे कॅप के कॅप हे कोण आहे युनिट वेक्टर आणि युनिट वेक्टर काय देतात डायरेक्शन म्हणजे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दॅट्स वाय इट इज अ वेक्टर मी म्हणतो म्हणून नाही खरंच आहे हा सांगा बी आहे की बी बार आहे बी बार सांगा स्केलर आहे की वेक्टर आहे वेक्टर कसा आहे वेक्टर इथे लिहितो हा ए टू आय कॅप प्लस बोला बी टू जे कॅप प्लस बोला सी टू के कॅप सांगा बी बार वेक्टर आहे की स्केलर आहे वेक्टर वेक्टरला काय असते मॅग्निट्यूड असेल सांगा मॅग्निट्यूड कोण आहे बोला ए टू बी टू सी टू मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय आय कॅप जे कॅप के कॅप या काय सांगा डायरेक्शन येस ए बार इज अ वेक्टर बी बार इज अ वेक्टर आणि दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट घ्या काय असतं दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट बोला ए बार की ए बार डॉट बी बार ए बार डॉट बी बार सांगा फर्स्ट ए बार कोण आहे सांगा फर्स्ट ए बार कोण आहे बोला ए वन आय कॅप प्लस बी वन जे कॅप प्लस सी वन के कॅप डॉट दुसरा कोण आहे बी की बी बार सांगा बी बार कोण आहे बोला ए टू आय कॅप प्लस काय बी टू जे कॅप प्लस काय सी टू के कॅप बरं आहे चला दोन वेक्टरचा डॉटी कसा घ्यायचा दोन वेक्टरचा डॉटी कसा घ्यायचा बरं आहे ना डॉटी दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट करा कसं शिकलाय प्रॉडक्ट तुम्हाला लहानपणी कसं पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या एलिमेंटनी दुसऱ्या अख्ख्या ब्रॅकेटला करायचं मल्टिप्लाय चला घ्या पहिल्या ब्रॅकेटचा पहिला एलिमेंट कोण आहे सांगा ए वन की ए वन आय कॅप हा चला बोला हा ए वन आय कॅप इंटू ए टू आय कॅप बोला ए वन ए टू आय कॅप डॉट आय कॅप बरोबर हा चला आता ए वन आय कॅप मी कोणाला सांगा बी टू जे कॅप सांगा हा बोला काय बोला ए वन बी टू तुझा आय कॅप तिचा जे कॅप हा प्लस ए वन आय कॅप मी कोणाला मल्टिप्लाय करायला सांगा सी वन की सी वन जे कॅप सी वन के कॅप हा बोला हा ए वन सी वन ए वन सी टू तुझा हा बरं आहे हा ए वन सी टू तुझा आय कॅप तिचा के कॅप बरं पहिल्या पॅकेजच्या पहिल्या एलिमेंट दुसऱ्या आय कॅप पॅकेजला केलं आता पहिल्या पॅकेजच्या दुसऱ्या एलिमेंट तिसऱ्या आय कॅप पॅकेजला करायचं चला लगे रो मुन्ना भाई हा बोला बी वन हा बी वन जे कॅप ए टू आय कॅप बोला काय असतं बी वन ए टू जे कॅप डॉट
जे कैप डॉट आई कैप ओके प्लस बोला हाँ बी वन हाँ बोला क्या कराए बी वन बी टू जे कैप डॉट जे कैप बोला बी वन बी टू जे कैप डॉट जे कैप बोला हाँ क्या कराए बोला बी वन सी टू बोला बी वन सी टू जे कैप डॉट के कैप क्लियर चला पुनः प्लस टर्म्स पुढे पुढे जातात सांगा आता पहिल्या ब्रॅकेटच्या कोणी करायचं बोला पहिल्या ब्रॅकेटच्या तिसऱ्यांनी दुसऱ्या क्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं बोला काय असं हा सी वन बोला काय करायचं सी वन ए टू के कॅप डॉट आय कॅप प्लस बोला हा सी वन बी टू के कॅप डॉट जे कॅप बोला काय करायचं हा सी वन सी टू के कॅप डॉट के कॅप से यस बरोबर वी हॅव ओपन द ऑल द ब्रॅकेट्स इज दॅट ओके नेक्स्ट सॉल्व करा कस आय आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के वन आणि क्रॉसिंग आली तर झिरो लगे रोमला भाई हा आय आय ओ क्रॉसिंग आली हा आ बरोबर आहे सेम आले तर वन आणि क्रॉसिंग आलं तर झिरो सांगा ए वन इंटू ए टू इंटू वन सांगा ए वन इंटू ए टू इंटू वन ए वन ए टू प्लस झिरो इंटू एनिथिंग झिरो झिरो इंटू एनिथिंग झिरो झिरो इंटू एनिथिंग झिरो बी वन बी टू इंटू वन सांगा काय असतं बी वन बी टू प्लस बोला झिरो इंटू एनिथिंग झिरो झिरो इंटू एनिथिंग झिरो झिरो इंटू एनिथिंग झिरो सी वन इंटू सी टू इंटू वन काय असतं सी वन सी टू से येस येस वडेट 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 ज्याला बुद्धी त्यांनी सांगायचं एबार कोण आहे वेटरला काय असतं मॅन्युअल दिल्यास सांगा एबारच्या मॅन्युअल कोण आहे ए वन बी वन सी वन डायरेक्शन कोण आहे आवडलं मला हा बी बार कोण आहे स्केलर आहे की वेटर आहे वेटला काय असं मॅन्युअलनी सांगा त्या मॅन्युअल कोण आहे आणि डायरेक्शन कोण आहे ए बार कोण आहे बी बार कोण आहे दोन वेटरचा काय घेतला डॉट काय ए बार कोण आहे वेटर बी बार कोण आहे वेटर दोन वेटरचा काय घेतला डॉट प्लॉट डॉट प्लॉटचा आन्सर काय आलं ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू म्हणजे काय आल्या मॅग्निट्यूड आल्या की फक्त डायरेक्शन आल्या फक्त मॅग्निट्यूड डायरेक्शन आल्या आणि डायरेक्शन म्हणजे आय कॅप जे कॅप केप आल्या म्हणजे आलेला आन्सर वेक्टर आलं की स्केलर आलं म्हणून तर म्हणतो ए बार कोण आहे वेक्टर बी बार कोण आहे वेक्टर दोन वेक्टरचा काय घेतला डॉट प्रॉडक्ट काय आलं म्हणजे दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो वजा इंग्लिश मध्ये काय लिहिलंय हा डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इज ऑलवेज स्केलर दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो स्केलर असतो ए बार कोण आहे वेक्टर बी बार कोण आहे दोघांचा काय घेतला सांगा डॉट प्रॉडक्टचा आन्सर काय आलं स्केलर वेक्टर नाही आलं काय आलं सांगा स्केलर इज दॅट क्लियर गाईज एव्हरीवन समजलाय का येस ऑर नो येस ऑर नो येस ओके नेक्स्ट काय नोट्स काय सगळ्यांनी काय नोट्स स्टॉप कर काय नोट्स कस किती असतं बरोबर फोर्स की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट फोर्स इंटू एबार की एबार डॉट एस बार एबार डॉट एस बार फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही वेक्टर आहे दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो स्केलर असतो काय असतो तर वर्कच्या डोक्यावर बार दाखवायचा नाही कारण वर्क हे वेक्टर नाही आहे वर्क काय ओके कारण की मला हे सांगा फोर्स कोण आहे स्केलर आहे की वेक्टर आहे डिस्प्लेसमेंट कोण आहे स्केलर आहे की वेक्टर आहे दोन वेक्टरचा कुठला प्रॉडक्ट घेतला डॉट प्रॉडक्ट सांगा दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो स्केलर तर वर्क कोण आहे सांगा वेक्टर आहे की स्केलर आहे स्केलर पुढे अजून बघा कुठलं न्यूमेरिकल दिलाय बोला एक्झाम्पल काय काय पॉवर पॉवर इज अ स्केलर प्रॉडक्ट ऑफ सांगा फोर्स अँड टाइम फोर्स अँड वेलॉसिटी असेल आहे फोर्स आणि वेलॉसिटी एफ बार डॉट किती असतं व्ही बार इज इक्वल टू असतं पॉवर कोणाला काय डाऊट आहे काय असायला पाहिजे बरं का कारण आम्ही तर पॉवर वेगळं शिकलो होतो काहीतरी वर्क अपॉन टाइम तुम्ही काहीतरी वेगळं शिकवत आहे अबे हे मूर्खांनो तेच आहे पॉवर इज इक्वल किती असतं फोर्स बी म्हणजे वेलॉसिटी वेलॉसिटी काय असतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ना अरे होत नाही आणि मला हे सांगा ओके पॉवर इज इक्वल टू
फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, वर्क ना, वर्क अपॉन टाइम म्हणजे पॉवर। लागेस लिहून घ्या, चला हे पहा त्यांनी काय लिहून दिलं, पॉवर इज इक्वल टू फोर्स इनटू वेलॉसिटी, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, वर्क, वर्क अपॉन टाइम म्हणजे कोण सांगा, पॉवर। लिहा फिजिक्स शिकताना असं वाटतं ना काहीतरी असं पीएचडी लेवलचं शिकता म्हणून, एकदम डॉक्टरेट डिग्री भेट। सांगतो ऍक्च्युअली ते तसं नसते, मी सांगतो ऐका, इकडे लक्ष द्या, दोन मिनिटं लक्ष द्या। तुम्हाला मी जो प्रॉडक्ट सांगितला होता एक लक्षात ठेवा, समजा मी घेतलं होतं ए बार डॉट बी बार, ऍक्च्युअली हा प्रॉडक्ट असा नसतोच, तो प्रॉडक्ट कसा असतो मी सांगतो, इकडे लक्ष द्या। ए वन आय कॅप प्लस बी वन जे कॅप प्लस सी वन के कॅप, लक्ष द्या, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना कसं कराल, आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना मी जसं करून दिलं तसं ऍक्च्युअली करायचंच नाहीये, काय करायचं मी सांगतो। आणि दुसरा बी बार घेतला ए टू आय कॅप प्लस किती असतं बोला बी टू जे कॅप प्लस किती असतं सी टू के कॅप, सी टू के कॅप झालं। तुम्हाला फ्रँकली सांगतो, जेव्हा दोन वेक्टरचा प्रॉडक्ट करत असताना कसा करायचा प्रॉडक्ट सांगू, लक्ष द्या, याच्या ह्याच्या कोएफिशियंटला त्याच्या ह्याच्या कोएफिशियंटनी मल्टिप्लाय करायचं, असा ऍक्च्युअली प्रॉडक्ट असतो। काय बोला, ह्याच्या ह्याच्या कोएफिशियंटला त्याच्या ह्याच्या कोएफिशियंटनी मल्टिप्लाय करायचं, बोला याच्या याच्या आयचा कोएफिशियंट किती आहे ए वन आणि त्याच्या ए टू, सो ए वन इंटू ए टू प्लस याच्या जेच्या कोएफिशियंटला त्याच्या जेच्या कोएफिशियंटनी मल्टिप्लाय करा, बोला बी वन इंटू बी टू प्लस याच्या जेच्या कोएफिशियंटला त्याच्या घ्यायच्या कोएफिशियंटनी मल्टिप्लाय करा सी वन इंटू सी टू। बघा ते सांग सवाल आहे, ए वन ए टू प्लस बी वन बी टू, तिथे थोडे वेगळे घेतले आहेत, हे बघा हे तर समजतं। आले का ए वन ए टू, पण न्युमेरिकल सॉल्व्ह करताना मी काय डॉंकी वर्क करत बसणार आहे का, मी असंच करणार आय आय जे जे के फिश म्हणजे ठीक आलं का आधी का, हा ओके ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी टू असेल, हे बघा तेच आन्सर आलं, इज दॅट क्लिअर, तेच आन्सर आलं। अरे समजलं आहे का, दिस इज द ऍक्च्युअल वे टू मेक अ प्रॉडक्ट अँड इट इज नॉट अल्जेब्रा, इट इज समथिंग डिफरंट, ठीक आहे लक्ष द्या। अरे गडी ओके, प्रॉडक्ट करताना मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना समजेल तुम्हाला, न्यूमेरिकल मध्ये आपण तसंच करू, चालेल ओके। चला बाळांनो चला इकडे लक्ष द्या, ए सगळे नोट्स बंद करा, बस लक्ष द्या। हा बाळांनो मला हे सांगा, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर अतिशय महत्वाचं आहे, प्लीज लक्ष द्या, आजचं लेक्चर खूप महत्वाचं बाळांनो। आणि काय होतं ना, हे जे दोन प्रॉडक्ट आहे ना सोबतच एकाच लेक्चरमध्ये शिकवल्या गेले पाहिजे, तर ते कम्पॅरिझन मध्ये लक्षात येतात। जर का मी उद्या घेतलं ना तर मला अर्धा तास पहिले आजचं शिकवलं डबल घ्यावं लागेल, त्यामुळे लक्ष द्या प्लीज। हा आता इकडे लक्ष द्या, आपण प्रॉडक्ट ऑफ वेक्टर शिकतो, वेक्टरच्या प्रॉडक्टचे किती टाईप्स आहे, दोन, डॉट आणि क्रॉस। पहिले आपण डॉट शिकलो, से येस, आता कुठला शिकायचं आहे सांगा, क्रॉस। थोडं लक्ष द्या प्लीज, हा तुम्हाला तुमचा फायदा आहे, थेरीला जेवढं तुम्ही प्रॉपर लक्ष दिलं न्यूमेरिकलला त्रास होणार नाही, ओके। हा चला बोला, कुठला कलर कुठला घेऊ तुम्ही सांगा, बोला ब्लॅक कसा घेणार आहे कधी, ठीक आहे ब्लॅक दिसत असतो का, बोला पिंक पिंकी पिंकी घेऊ, हा ठीक आहे ओके पिंकी पिंकी घेऊ, ठीक आहे ठीक आहे ओके। आता इकडे लक्ष द्या, नेक्स्ट प्रोडक्ट इज अ क्रॉस प्रोडक्ट, कुठला प्रोडक्ट आहे सांगा, क्रॉस प्रोडक्ट। क्रॉस प्रोडक्टचं दुसरं नाव आहे बाळांनो वेक्टर प्रोडक्ट, काय बोला वेक्टर प्रोडक्ट, आणि क्रॉस प्रोडक्ट इज डिवाइडेड बाय क्रॉस। सर हे तर इंटू आहे, नाही दिस इज कॉल्ड एज क्रॉस, काय क्रॉस यु नो खतरा, येस क्रॉस प्रोडक्ट म्हणतात, आणि डॉट म्हणजे डॉट टी बिंदू, ओके हा असे दोन प्रॉडक्ट असतात लक्षात ठेवा। आता बाळांनो क्रॉस प्रॉडक्टची डेफिनेशन काय असतं लक्ष द्या, ए हा ए बार हा वेक्टर, बी बार हा वेक्टर, लक्ष द्या प्लीज 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 प्लीज,
ए बारा वेक्टर वर जाता है, बी बारा वेक्टर खाली है, समझा दोन वेक्टर मधला अँगल किती आहे बोला थीटा, या दोन वेक्टरचा मला क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आहे, काय घ्यायचा आहे क्रॉस प्रॉडक्ट, कसा घेणार मी क्रॉस प्रॉडक्ट बघा, हा आता डेफिनेशन नंतर लिहि, पहिले ए बार क्रॉस बी बार, बिलकुल घाबरू नका रे मी आहे, दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट कसा घेतला, पहिल्याची पहिल्याची दुसऱ्याची इंटू कॉस थीटा, इकडे लिहायचा साइन थीटा, काय लिहायचा साइन थीटा, काय लिहायचा साइन थीटा, सांगा ए बार क्रॉस बी बार काय असतं, पहिल्याची मॅग्निट्यूड दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू साइन थीटा, किती सुंदर, तिथे कॉस थीटा इथे साइन, बाण 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 बाण, काय एवढं तर येतच, याला एन कॅप एक्स्ट्रा लावायचा, काय एक्स्ट्रा लावायचा एन कॅप, सर एक कॅप क्या है, डोक्यावर कॅप आली म्हणजे तो युनिट वेक्टर, आणि युनिट वेक्टर काय देतो डायरेक्शन, यस आणि समजून सांगतो काय प्रॉब्लेम असतो, हा लक्ष द्या सगळ्यांना लक्ष द्या, ऐ ऐ तिथे मी हा ए बार आणि बी बार सांगितला होता, आणि मी तिथं या दोघांचा डॉट टी घेतला होता, काय डॉट टी, ए बारा वेक्टर आहे बी बारा वेक्टर आहे, दोन जणांचा काय घेतला डॉट टी, काय आलं पहिल्याची मॅग्निट्यूड दुसऱ्याची मॅग्निट्यूड, ओके आणि काय आलं होतं बोला कॉस थीटा, बरोबर बापरे दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येतो रे, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येतो रे, वेक्टर येतो की स्केलर येतो, म्हणजे दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येतो स्केलर, स्केलर म्हणजे को मॅग्निट्यूड, या दोघांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलर, स्केलर म्हणजे कोण सांगा मॅग्निट्यूड, आता या दोघांचा काय सांगा डॉट आहे की क्रॉस आहे, आणि क्रॉस प्रॉडक्ट कुठला प्रॉडक्ट असतो सांगा वेक्टर, काय असतं म्हणजे दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्टचं जे आन्सर येतं ते स्केलर येतं की वेक्टर येतं, वेक्टर, वेक्टरला काय असतं मॅग्निट्यूड, तर ही झाली मॅग्निट्यूड, ओके ही कोण झाली, आणि आता एक्स्ट्रा कोण आली डायरेक्शन, समजलंय का तिथे एन कॅप काबर नाही आलं, इथे एन कॅप काबर आलं, समजलंय काबर आलं सांगा, कारण सर तुम्हाला माहिती आहे दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो सांगा स्केलर, म्हणून त्याला स्केलर प्रॉडक्ट सुद्धा म्हणतात, म्हणजे फक्त मॅग्निट्यूड पाहिजे, बरोबर आहे, पण जेव्हा तुम्ही दोन वेक्टरचा ए बार बी बार या दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेता तेव्हा आलेला आन्सर स्केलर येते की वेक्टर येतं, वेक्टर, वेक्टरला काय मॅग्निट्यूड, तेव्हा मॅग्निट्यूड आली आणि काय झाली डायरेक्शन, आय कॅप, म्हणून एन कॅप एक्स्ट्रा आला, तिकडे आला नाही, कारण तिकडे फक्त कोण पाहिजे मॅग्निट्यूड, इकडे मॅग्निट्यूड पाहिजे की वेक्टर पाहिजे, वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड डायरेक्शन, यस यस, ओके लक्ष द्या, समजतंय, म्हणजे दोन वेक्टरचा जेव्हा क्रॉस प्रॉडक्ट घेता तेव्हा तो स्केलर प्रॉडक्ट असतो की वेक्टर प्रॉडक्ट असतो, बोला वेक्टर प्रॉडक्ट, चला आधी इथं काय करायचं बोला, इथं काय करायचं बोला, हा ए बार आहे की ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बार, ओके सो मॉड ऑफ ए बार म्हणजे ए, मॉड ऑफ बी बार म्हणजे बी, इंटू किती असतं सांगा साइन की साइन थीटा, साइन थीटा, इंटू किती एन की एन कॅप, एन कॅप, एन कॅप म्हणजे काय डायरेक्शन, आता दोन मिनिटं लक्ष द्या बाळांनो, हा काय देतो, हा कोण आहे ए बार की ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बार, सांगा ए बार क्रॉस बी बार स्केलर आहे की वेक्टर आहे, बोला हा माझ्याजवळ किती वेक्टर आहेत सांगा तीन, कुठले तीन, ए बार कोण आहे, बी बार कोण आहे, आणि ए बार क्रॉस बी बार किती कोण आहे वेक्टर आहे, त्या दोघांपासून, या दोघांपासून तयार झाला एक नवीन वेक्टर तयार झाला, म्हणजे माझ्याजवळ दोन वेक्टर आहे की तीन वेक्टर आहेत, तीन, कुठले तीन वेक्टर आहे सांगा, ए बार इज इंडिव्हिज्युअल वेक्टर, हा हा ए बार क्रॉस बी बार इज अ वेक्टर, मागचे तीन होते की दोनच होते, दोन कोण ए बार बी बार, पण ए बार डॉट बी बार नाही आहे, ए बार डॉट बी बार कोण असते स्केलर असते, यस आता मला हे सांगा ए बार क्रॉस बी बार काय झालं, पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू कोसाइन थीटा की साइन थीटा, साइन थीटा, चला आला डेफिनेशन, हा पहिले डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन सांगा काय लिहिली होती, हा बोला सगळ्यांनी बोलायचं आहे, हा हे बा हा पुन्हा एकदा, हा प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम, आता इकडे बोला हा क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर काय असतं बोला, हा बोला बोला, हा क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इज डिफाइंड एज प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर अँड साइन ऑफ अँगल बिटवीन देम, बोला काय साइन ऑफ अँगल बिटवीन देम, तिकडे कोसाइन आहे इकडे काय साइन, कॉन्सेप्ट समजले, इकडे एक्स्ट्रा कोण आलं एन के एन कॅप, का बरं एक्स्ट्रा आलं डायरेक्शन, कारण की आलेला आन्सर स्केलर आहे की वेक्टर आहे वेक्टर, आता लक्ष द्या, हा पुन्हा एकदा विचारतो ए बार क्रॉस बी बार कोण आहे, हा किती वेक्टर आहे, दोन आहे की तीन आहेत, कुठले तीन आहे, हा ए बार, हा बी बार, हा
ए बार क्रॉस बी बार से यस स्केलर की वेक्टर है वेक्टर आता मी काय तो मोड़ा ए बार क्रॉस बी बार बाय गो भाई काय ल म्हणजे याचा अर्थ काय ए बार क्रॉस बी बार या वेक्टर ची काय घेतली ए बार क्रॉस बी बार या वेक्टर ची काय घेतली म्हणजे काय घेतली नाही माता इनका ब्लॅची गरज नाही एनकॅप लिहायची गरज एनकॅप कोण दाखवतो पण मला डायरेक्शन पाहिजेच नाही मला काय पाहिजे कोण पाहिजे फक्त मॅग्नेट लिहिली समजलंय सांगा बरं या दोन इक्वेशन मध्ये काय डिफरन्स आहे सांगा हा कोण आहे ए बार क्रॉस बी बार कोण आहे वेक्टर आहे मॅग्नेट एज लेस आणि हे काय सांगा त्या वेक्टरची त्या वेक्टरची त्या वेक्टरची म्हणजे कोण लिहायची नाही त्या साईडला डायरेक्शन झालं आणि मग ए बी खाली घ्या मग काय राहिलं सांगा मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार डिवाइड बाय ए की ए बी इज इक्वल टू किती असतं कॉस थीटा की साइन थीटा साइन थीटा कॉस थीटा की साइन थीटा साइन तिथे एक फॉर्मुला कॉस थीटाचा मिळाला होता आता कोणाचा मिळाला कॉस थीटा की साइन थीटा साइन थीटा से यस चला कळा दोन मिनिटं वाचून घेऊ कळा वेक्टर प्रॉडक्ट कळा कळा लवकर स्टॉप कर हा कोण आहे हा कोण आहे आणि हा कोण आहे सांगा ए बार क्रॉस बी बार मम्मी पप्पा बच्चू ए बार क्रॉस बी बार कोणापासून तयार झाला दोन तिकीट पर्सनली ए बार क्रॉस बी बार कोणापासून तयार झाला ए बार क्रॉस बी बार कोणापासून तयार झाला हे दोघं जवळ आले म्हणून तयार झाला हा आता लक्ष द्या बस 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 पुढचं शिकवायचं आहे त्याच्यावर काय जास्त डीप मध्ये जाऊन विचार करायचा हा लक्षात ठेवा कॉन्सेप्ट समजले पाहिजे फक्त बस आता एक लक्ष द्या ए ए बार इज इट्स इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी ए बार एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे मम्मी इज अ इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी पप्पा इज अ इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आणि बच्चू इज अ इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी तीन वेगवेगळे लोक आहेत आता मला हे सांगा ए बारची डायरेक्शन काय ए बारची डायरेक्शन काय नाही माझ्या चेहऱ्यावर नाही बोलू आहे हा ए बारची डायरेक्शन काय मम्मी चालली तिकडे आई गो हा ए मम्मी चालली तिकडे पप्पा चालले इकडे म्हणजे डायरेक्शन प्रत्येकाच्या वेगळे आहेत ए बारची डायरेक्शन तिकडे आहे बी बारची डायरेक्शन तिकडे आहे दोघांपासून जो बच्चू तयार झाला ए बार क्रॉस बी बार तो बच्चू कोण आहे स्केलर आहे की वेक्टर आहे बोला त्याला काय असेल ऍज वेल ऍज सांगा त्याची डायरेक्शन काय क्वेश्चन विचारता मी मम्मीची डायरेक्शन दिसताय पप्पाची डायरेक्शन दिसताय बच्चूची डायरेक्शन दाखवा कावा सर हा क्वेश्चन तुम्ही डाट मध्ये का नाही विचारला मम्मी चालली तिकडे पप्पा चालले तिकडे त्या दोघांपासून जे बच्चू तयार झाला तो बच्चू वेक्टर की स्केलर आहे त्याला नसतेच डायरेक्शन मी कशाला विचारणार मग समजताय का आता इथं डायरेक्शन आहे क्रॉस प्रॉडक्ट हा वेक्टर प्रॉडक्ट आहे ना ओके त्याला डायरेक्शन आहे बच्चूला बच्चूला डायरेक्शन सांगा डायरेक्शन काय बच्चूची अरे आहे की नाही बिकॉज ऑल आर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी ऑल आर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी माझा क्वेश्चन समजताय का सर याची डायरेक्शन एन कॅप काय एन कॅप अबे गदळ हो एन कॅप लिहिला म्हणजे असं समजलं की त्याला आहे एन कॅप लिहिला म्हणजे असं समजलं त्याला आहे मी विचारतोय डायरेक्शन दाखवा ना काढून ए बारची दिसते डिपाची दिसत आहे दोघांपासून जो बच्चू तयार झाला त्याला डायरेक्शन समजलं एन कॅप लिहिला म्हणजे डायरेक्शन दाखवा ना कुठे डायरेक्शन असा क्वेश्चन तुम्ही मला विचारायला पाहिजे तर मी सांगतो आता हा मीच विचारायचं मीच सांगायचं हेच तर आजकालच्या जाऊ दे ठीक आहे लक्ष द्या हा डायरेक्शन ऑफ ए बार क्रॉस बी बार लक्ष द्या बाळांनो हा ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन काय असते डायरेक्शन ऑफ ए बार क्रॉस बी बार इज परपेंडिक्युलर काय बोलू मी परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ ए बार अँड बी बार ए बार क्रॉस बी बार जो बच्चू आहे ना त्या बच्चूची डायरेक्शन ए बार अँड बी बारच्या प्लेनला परपेंडिक्युलर असते मम्मी पप्पाले परपेंडिक्युलर असते एक्झाम्पल समजून सांगतो हा ओके हा मला हे सांगा ही कोण आहे मम्मी हे कोण आहे पप्पा
हे कुठे आले जवळ कोण तयार झाला बाच्चू कोण आहे एबार की एबार कॉस बिबार एबार कॉस बिबार ओके आणि एबार कॉस बिबार ची डायरेक्शन एबार आणि बिबारला काय असते परपेंडिक्युलर मम्मी पप्पा कसे व्हर्टिकल आहे बच्चू कसा असतो परपेंडिक्युलर म्हणजे कोण हॉरिझॉन्टल हे बा बच्चू बच्चू की डायरेक्शन या दोघांच्या प्लेनला परपेंडिक्युलर असते हे दोघं जर का व्हर्टिकल असेल तर बच्चू हॉरिझॉन्टल आणि हे दोघं हॉरिझॉन्टल असेल तर बच्चू व्हर्टिकल मम्मी पडते तिकडे पप्पा पडतात तिकडे बच्चू पडतो तिकडे ठीक आहे कोणाचं कोणाला तालमेल नाही आहे ठीक आहे डोंट टेक इट पर्सनली कॉन्सेप्ट आहे हा ठीक आहे लक्ष समजलाय का मी काय म्हणताय समजलाय जर का हे दोघं व्हर्टिकल असेल तर याची हॉरिझॉन्टल आणि हे दोघं हॉरिझॉन्टल असेल तर याची वर्टिक सर बोर्डवर दाखवा काढून दाखवतो हा ए बार हा बी बार ता झाला ए बार क्रॉस बी बार कोण ए बार क्रॉस बी बार से यस से यस से यस बरोबर आता ऐका इकडे लक्ष द्या सर अशीच का ए ही कोण झाली ए हा हा कोण आहे बोला ना हा ए बार की ए बार क्रॉस बी बार एबार कॉस बीबार ची डायरेक्शन काय असते एबार आणि बीबारला परपेंडिक्युलर म्हणजे का बरं ही सुद्धा शक्य नाही बाय परपेंडिक्युलर बाय आपण म्हणतो मी हे परपेंडिक्युलर आहे बघा मग कुठली घ्यायची दोन्ही घ्यायच्या दोन्ही घ्यायच्या आणि दोन्ही चालतात ऐका मी शिकवतो ना तेव्हा लक्ष द्या तुम्हाला एनसीईआरटी बीनसीईआरटी एक्स्ट्रा काहीच वाचायची गरज पडणार नाही समजलंय का समजलंय का मी काय बोलतो हा तुम्हाला आता नाही वाटणार नाही तर जे आपले सिनियर आहे ना त्यांना विचारायचं आपल्या क्लासच्या नोट्स मधनं नीटच्या एक्झामला या बोर्डच्या नोट्स मधनं नीटच्या एक्झामला 45 पैकी 25 क्वेश्चन ऍज इट इज पडतात मी आता सांगतो सीडीला तर सरळ सगळं 200 पडतील पण मी नीटच सांगताय जेईला नाही सांगता हा हा जेईला एका टॉपिकवर एक क्वेश्चन येत नसतो जेईला दोन दोन तीन तीन टॉपिक मधून एक क्वेश्चन येत असतो समजलंय का कारण जेईला फक्त 30 क्वेश्चन आहे टॉपिक आहे 47 11वी 12वीची मिळून समजलंय का तर लक्ष द्या हा मी आता सांगतोय हा इकडे लक्ष द्या हा ए बार बी बार हॉरिझॉन्टल बच्चू परपेंडिक्युलर किती बच्चू दोन दोन बच्चू असा एक बच्चू आहे असा एक बच्चू आहे सो हाऊ मेनी पॉसिबल डायरेक्शन्स आर देअर टू ओके हा ए बार बी बार व्हर्टिकल बॅचलो हॉरिझॉन्टल एक तर पुढे हॉरिझॉन्टल नाही तर मागे फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड आणि ते अपवर्ड ऑर डाऊनवर्ड म्हणजे हाऊ मेनी डायरेक्शन पॉसिबल दोन फक्त कसं आहे ओके ए बार बी बार वरचा कोण झाला ए बार की ए बार क्रॉस बी बार आणि खालचा कोण झाला सांगा ए वर कोण आहे मम्मी खाली कोण आहे तर वर जाणाऱ्याचं ए बार सोबत पट्ट म्हणून ए बार क्रॉस बी बार आणि आता खाली जाणारा खाली कोण आहे बी बार ता कोण राहील सांगा बी बार क्रॉस ए बार बाबा 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 आता तर ऍडमिशन नाही झाल्या आता तर कॅन्सल नाही करतायत ऍडमिशन समजलंय हे बघा थोडा अवघड वाटेल थोडं विचित्र वाटेल पण मी अंधारात ठेवणार नाही तर लॉलीपॉप लॉलीपॉप घ्यायचं छान छान गोड 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 इझी इझी वाटते ते घ्यायचं आणि कॉलेजची पहिली युनिट टेस्ट आल्यावर समजते 20 पैकी 2 पडले शेवटी काय तेच 2 रीड होते फक्त फिरले इकडे तिकडे 20 पैकी 20 पडायला पाहिजे होते पण 2 पडले डिजिट तेच आहे फक्त इकडले तिकडे झाले हा ठीक आहे समजलंय की नाही तर मी तुम्हाला अंधारात ठेवणार नाही रे बाळांनो पहिल्या टॉपिकपासून अंधारात ठेवणार नाही आणि मला क्लासमध्ये माझी एक टेंडन्सी आहे की मला माझ्या 2 विषयात तुमची लेवल गरजेपेक्षा जास्त गेली पाहिजे तुमची लेवल गरजेपेक्षा जास्त हे तुम्हाला आता फील नाही होणार जेव्हा तुमचे कॉलेज सुरू होईल ना तेव्हा फील होतील कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही कॉलेजच्या पहिल्या युनिट टेस्ट देणार तुमचे मार्क बघाल जर का तुम्ही अभ्यास केला बरोबर तर ओके आणि तुमच्या सोबतचे एक तर ज्यांनी क्लासेस लावले नाही की जेव्हा आपल्या क्लासला नसलेले हे मी गॅरंटी घेतो जेव्हा पहिली युनिट टेस्ट होईल ना तर 100 लोक तुम्हाला विचारतील की तू कुठला क्लास लावला हे मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही हा माझा कॉन्फिडन्स आहे लक्षात ठेवा फक्त तुमचं एक काम आहे की तुम्हाला जेवढं शिकवलं तेवढा अभ्यास करावा लागेल असा एक सुद्धा क्वेश्चन राहणार नाही पेपर सॉल्व्ह करताना फायनल पेपर असू द्या की युनिट टेस्ट असू द्या की टर्मिनल असू द्या की जे असं काहीतरी वेगळं वाटते एक नॉट अ सिंगल क्वेश्चन जर का तुम्ही सगळा अभ्यास केला ना तर तुम्ही सर सगळं
पेपर तरी 70 मार्काचा सॉल्व करू लागतो पण पेपर 105 मार्काचा येतो विथ ऑप्शन असते ना 105 मार्काचा सर सगळं तुम्ही लिहू शकता त्यातलं तुमची चॉईस आहे की तुम्हाला त्यातलं 105 पैकी 70 मार्काचं काढून लिहायचं आहे समजलंय का एकही क्वेश्चन सुटणार नाही आणि एकही कॉन्सेप्ट सुटणार नाही लक्ष द्या बरोबर हो म्हणा चला ओके लक्षात ठेवा आर यू गेटिंग द डायरेक्शन बिटवीन एबार अँड बीबार सांगा एबार क्रॉस बीबारची डायरेक्शन असते परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ एबार अँड बीबार से यस यस आता एक काम करा बाळांनो प्रॉपर्टी शिकायच्या चला तुम्ही एक काम करा तुमच्या नोट्स मध्ये पहिली डॉट प्रॉडक्टची प्रॉपर्टी काढा चला डॉट प्रॉडक्टची प्रॉपर्टी काय असते हा बोला आपण आता क्रॉस प्रॉडक्टच्या बघणार आहोत ठीक आहे पण कंपेरेटिव्ह मध्ये सांगा डॉट प्रॉडक्टची पहिली प्रॉपर्टी काय असते बोला डॉट प्रॉडक्ट ओबेज द म्हणजे एबार डॉट बीबार इज नथिंग बट बीबार डॉट तर आता डॉट प्रॉडक्ट एक क्रॉस प्रॉडक्ट चला या क्रॉस प्रॉडक्टची पहिली प्रॉपर्टी वाचा काय दिली हा क्रॉस प्रोडक्ट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव लॉ म्हणजे लक्ष द्या ए बार क्रॉस बी बार इज नॉट इक्वल टू किती असतं बी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार अँड बी बार क्रॉस ए बार सेम नसतं सर का हो मला काय सांगायची गरज आहे समजतंय की सांगा ए बार क्रॉस बी बार कुठे गेला वर सांगा बी बार क्रॉस ए बार कुठे गेला खाली सांगा सिमिलर आहे की अपोजिट आहे अपोजिट आणि जर का लेस तुम्हाला इक्वल टू साइन लिहायचीच असेल ए बार क्रॉस बी बार आणि या बी बार क्रॉस ए बार मध्ये जर का इक्वल टू साइन लिहायचीच असेल तर काय लिहायचं सांगा मायनस हे दोन्ही वेक्टर एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर आहे कुठले वेक्टर आहे निगेटिव्ह करेक्ट आहे बघा येस पहिली प्रॉपर्टी दुसरी प्रॉपर्टी वाजा काय असतं सांगा क्रॉस प्रॉडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतं सांगा हे ए बार इथं असतं बी बार प्लस किती सी बार सांगा डॉटाची क्रॉस आहे क्रॉस ए बार तिकडलाच प्रॉपर्टी इकडे फक्त इकडे डॉट होता आणि इथं काय होता क्रॉस चला ए बार मल्टिप्लाय करा सांगा काय होईल बरं ए बार क्रॉस प्लस सांगा ए बार मल्टिप्लाय केलं तर काय होईल ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार म्हणजे ए बारने बी बारला मल्टिप्लाय करायचं ए बारने सी बारला मल्टिप्लाय करायचं क्रॉस प्रॉडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बरोबर नेक्स्ट तिसरी प्रॉपर्टी वाचा हा इज अ झिरो बरोबर आता मला हे सांगा हा कोण आहे सांगा ए बार आहे त्याचा त्याच्यासोबतच क्रॉस प्रॉडक्ट काय असतो जेव्हा तुम्ही त्याचा त्याच्यासोबत घेतात अँगल थीटा इज इक्वल किती असतं झिरो एक्स्ट्रा एक्सप्लेन करायची गरज नाही झालाय आपलं फक्त तिकडे डॉट घेतला इथे क्रॉस घ्यायचा कसा करायचा बोला हा सांगा ए बार की ए बार क्रॉस ए बार ए बार क्रॉस ए बार सांगा पहिल्याची मॅग्नेट्यूड दुसऱ्याची मॅग्नेट्यूड इंटू साईन थीटा क्रॉस प्रोडक्ट डॉट मध्ये क्रॉस असतो येस येस सांगा पहिल्याची मॅग्नेट्यूड दुसऱ्याची मॅग्नेट्यूड इंटू किती असतं बोला क्रॉस आहे की साईन आहे बोला साईन थीटाची व्हॅल्यू किती आहे झिरो सो पहिल्याची मॅग्नेट्यूड दुसऱ्याची आणि साईन झिरोची व्हॅल्यू किती असतं झिरो झिरो इंटू एनथिंग झिरो सांगा दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय असतो दोन सिमिलर वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट किती असतो सांगा झिरो असतो काय असतो तिथे वाचा काय लिहिलं होतं दोन सिमिलर वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो नाही स्क्वेअर ऑफ इट्स मॅग्नेट्यूड सांगितली होती येस आणि इकडे काय तो सांगा झिरो आता इकडे लक्ष द्या ए लक्ष द्या सांगा बरं आय क्रॉस आय जे क्रॉस जे हा के क्रॉस के चा आन्सर काय असतं आय क्रॉस आय जे क्रॉस जे के क्रॉस के सांगा आता हा थांबा थांबा घाबरू नका मला हे सांगा ए दोन सिमिलर वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय तो झिरो सांगा आय क्रॉस आय झिरो जे क्रॉस जे आणि के क्रॉस के झिरो आय क्रॉस आय झिरो जे क्रॉस जे झिरो आणि के क्रॉस के किती असतं बोला झिरो से येस 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 आता बघा हा आय डॉट आय आय डॉट आय डॉट प्रॉडक्ट मध्ये सिमिलर मध्ये जर का डॉट आले तर आन्सर किती येतं युनिट वेक्टर मध्ये जर का सिमिलर आले क्रॉस मध्ये तर आन्सर काय येतं झिरो उलट होत आहे बरं का हे बघा आय आय जे जे के के डॉट मध्ये काय येतं वन आय आय जे जे के के क्रॉस मध्ये काय येतं झिरो से येस से येस नेक्स्ट प्रॉपर्टी वाचा हा टू परपेंडिक्युलर दोन क्रॉस दोन परपेंडिक्युलर वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट किती असतो आता एक लक्ष द्या ए बार बी बार सांगा दोघांमधला अँगल थीटा इज इक्वल किती आहे 90 लक्ष द्या रे दोन वेक्टरचा क्रॉस घ्यायचा ए बार क्रॉस बी बार सांगा क्रॉस प्रॉडक्ट मध्ये काय येतं कॉस थीटा की साइन थीटा चला पहिल्याची दुसऱ्याची साइन थीटा बोला पहिल्याची मॅग्नेट्यूड दुसऱ्याची मॅग्नेट्यूड साइन किती असतं 90 थीटाची व्हॅल्यू 90 आहे सो पहिल्याची मॅग्नेट्यूड दुसऱ्याची मॅग्नेट्यूड साइन 90 1 एक ए बी सांगा दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय असतो
प्रोडक्ट ऑफ देअर मैग्निट्यूड, प्रोडक्ट ऑफ देअर दोघांच्या मैग्निट्यूडचा प्रोडक्ट, दोघांच्या मैग्निट्यूडचा प्रोडक्ट. से यस. आणि आता लक्षात ठेवा, आता लक्षात ठेवा, ए आता लक्षात ठेवा काय. हा आता इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो, लक्ष द्या बाळांनो, प्लीज 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 प्लीज. हा हा, इथं लिहितो डॉट आणि इथं काय लिहितो क्रॉस, सगळ्यांनी लक्ष द्यायचं प्लीज 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 प्लीज, सगळ्यांनी प्लीज 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 लक्ष द्या. मला हे सांगा, हा आय डॉट आय, जे डॉट जे, हा के डॉट के, सांगा थांबा बोला, युनिट वेक्टर मध्ये, युनिट वेक्टर मध्ये, डॉट प्रॉडक्ट मध्ये, सेम टू सेम, आंसर किती, आय आय जे जे के के, क्रॉस आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, हा के क्रॉस के, बोला हा. युनिट वेक्टर मध्ये, डॉट प्रॉडक्ट मध्ये, क्रॉसिंग आली, आंसर किती येतं, झिरो, किती येतं, झिरो, बरोबर आहे. आता एक लक्ष द्या, हा आय डॉट जे, जे डॉट के आणि के डॉट आय, सांगा बोला, युनिट वेक्टर मध्ये, डॉट प्रॉडक्ट मध्ये, क्रॉसिंग आली, क्रॉसिंग मध्ये आल्या जे जेला के केला आहे, आंसर किती येतं, झिरो. अरे ओके नाही, सांगा बोला असं आलं तिकडे. आता तुम्ही काय डोकं लावता, सर याच वन तर त्याच झिरो, मग याच झिरो तर त्याच वन, बिलकुल नाही पाहिलं का मी, दहा मिनिट सांगते इकडे लक्ष द्या, म्हणून तुमचं डोकं सांगतो मी, वन झिरो झिरो वन, बिलकुल नाही. आता लक्ष द्या काय असते, सायकल चालवायची, सायकल काय काय, सायकल, ओके सर माझ्याकडे नाही आहे, सांगतो मी कसं चालवायची, हा लक्ष द्या, हा घेऊन घेऊ आपण, हा आय कॅप जे कॅप के कॅप, ए आय कॅप जे कॅप के कॅप, आय कॅप जे कॅप के कॅप, कसं कसं कसं, आय कॅप जे कॅप के, एकदा एकदा पुन्हा, हा एकदा पुन्हा ला असं, ए बाळू कसं सांग, हा आय कॅप जे कॅप के कॅप, बरं आहे, हा कसं, आंटी जायचं, आंटी आंटी कडे नाही जायचं, अँटी क्लॉकवाईज जायचं, अँटी क्लॉकवाईज, लगेच आंटी म्हटल्याबरोबर काही झोपले होते, हा आंटी कसं जायचं, अँटी क्लॉकवाईज, आता अँटी क्लॉकवाईज कसं जायचं बघा, निघा 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 आय पासन, हा आय टू चा आन्सर के, काय बोलू मी, आय टू चा आन्सर के, आय क्रॉस जे, आय क्रॉस जे चा आन्सर के, चला 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 निघा, हा जे क्रॉस के चा आन्सर आय, हा के क्रॉस आय चा आन्सर जे, फिजिक्स इज अ व्हेरी सिंपल सब्जेक्ट, आय जे के, हा आय जे के, हा आय जे के, हा आय टू आय क्रॉस जे, जे क्रॉस के आय, अरे के क्रॉस आय जे, काय भरतनाट्यम नाही सुरू आहे, समजताय का मी काय बोलताय, ठीक आहे, मी काय बोलताय समजताय, तर तुमचं घरगुती लॉजिक लावू नका, तुझं वन माझं झिरो, माझं झिरो तुझं वन, असं नसते, समजलाय का, पुन्हा एकदा पुन्हा एकदा, हा युनिट वेक्टर मध्ये, डॉट प्रॉडक्ट मध्ये, सेम टू सेम, हा युनिट वेक्टर मध्ये, क्रॉस प्रॉडक्ट मध्ये, सेम टू सेम, हा झिरो, आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के, आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के, आय क्रॉस आय जे क्रॉस के क्रॉस के, क्रॉसिंग आलं तर, क्रॉसिंग आलं तर आयला जे, जे ला केला आय झिरो डॉट मध्ये, आणि क्रॉस मध्ये क्रॉसिंग आली तर सायकल चालवायची, आंटीकडे जायचं नाही का, ओके सायकल चालवायची लक्ष ठेव, आंटीकडे जायचं म्हणते, ठीक आहे, ओके ओके काय बोललो मी, क्रॉस बोला, क्रॉस फरक मध्ये क्रॉसिंग आलं तर काय चालवायची, सायकल, कशी सायकल चालवायची, आय जे के, कशी आय जे के, कसं आय जे के, अँटीक्लॉक हा आय क्रॉस जे, जे क्रॉस के आणि के क्रॉस आय जे, से यस से यस, अँड लास्ट प्रॉपर्टी ऑफ क्रॉस प्रॉडक्ट, चला बघा, ए लास्ट प्रॉपर्टी काय बोला, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर इज अ वेक्टर, दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट काय असतो, वेक्टर, ही प्रॉपर्टी काही लोकांना लगेच समजणार आणि काही लोकांच्या टाळक्याला त्रास होणार,
जे लोग डेमो लेक्चर मे बसले होते मी डिटरमिनेंट्स एंड मैट्रिसेस टॉपिक घेतला होता बरोबर त्यांना लगेच समजेल आणि काही लोकांसाठी नवीन आहे तर लक्ष द्या लक्ष द्या समजा तुम्हाला ए बार दिलाय काय दिलाय ए बार लक्ष लक्ष द्या शेवटचा आहे शेवटचा आहे ए हा सपोज ए बार दिलाय एक्स आय कॅप प्लस ते नोट्स मध्ये दिलाय ते सांगा एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस के कॅप आणि दुसरा वेक्टर दिलाय बी बार सांगा काय असतं बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप से यस सांगा ए बार आणि बी बार या दोघांचा काय घ्यायचा आहे डॉट टी नाही डॉट टी की क्रॉस डॉट टी की क्रॉस आणि दोघांचा डॉट टी घेणं तर खूपच इझी आहे कसं घ्यायचं या प्रकारच्या या प्रकारचा दोघांचा डॉट टी कसा घ्यायचा माहित आहे कसा माहित आहे आय आय जे जे के के आता डॉट घेताय की क्रॉस क्रॉस चला क्रॉस घेताना डिटरमिनंट सॉल्व करायचा काय सॉल्व करायचा डिटरमिनंट काय करायचं डिटरमिनंट मध्ये फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो बोला हा या दोघांमध्ये कॉमन कोण आहे आय कॅप जे कॅप के कॅप तुमच्या एवढे नाही आहे आय जे के म्हणता मूर्खांनो कॅप म्हणे जा रिस्पेक्ट नावाची काही गोष्ट आहे की नाही केवळ आय जे के आय कॅप जे कॅप के कॅप म्हणायचं नाराज झाले ना भोपळा देतील ते हा बोला आय कॅप जे कॅप के कॅप प्रॉब्लेम काय जसं तुम्ही बोलता तसं तुम्ही लिहिता तर बोलतानाच बरोबर बोलायचं डोंट से आय जे के से तर पहिल्या रो मध्ये आय कॅप जे कॅप के कॅप लिहायचे नंतर कोण आहे एक ए बार ए बारचे आय जे के चे कोइफिशिएंट लिहायचे बोला एक्स ए वाय ए झेड नंतर कोण आहे बी बी बार बी बारचे आय जे के चे कोइफिशिएंट लिहा बोला बी एक्स याला म्हणतात डिटर्मिनंट काय डिटर्मिनंट तुम्ही दहावीत शिकले पण ते छोटे छोटे शिकले आणि हा मतामत आहे लक्षात ठेवा चालेल अरे ओके नाही आता कसा सॉल्व्ह करायचा पहिले कसा तयार करायचं समजलं कसा तयार करायचा सांगा पहिले काय करायचं दोघांमध्ये कॉमन पहिल्या रो मध्ये लिहायचे आय जे के से यस ऑब्विसली आय कॅप जे कॅप के कॅप नंतर या दोघांमध्ये पहिले कोण आहे त्याचे कोइफिशिएंट एक्स ए वाय ए झेड शेयश नंतर बी बारचे कोण आहे सांगा बी एक्स बी वाय बी झेड शेयश आता सॉल्व्ह कसा करायचा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या शेवटचे दोन मिनिट आहे हा इथं लिहितो आर वन आर वन म्हणजे काय रो की फर्स्ट रो फर्स्ट रो फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो यु नो हॉरिझॉन्टल मेंबर्स आर कॉल्ड एज रोज अँड व्हर्टिकल मेंबर्स आर कॉल्ड एज कॉलम्स येस सो फर्स्ट रो कुठला आर की आर वन आर वन लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या हा लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या हा लक्ष द्या सर नाही दिसलं चालते ओके हा मी लिहिता दिसतं ना व्हेरी गुड हा लक्ष द्या ए फर्स्ट रो चला पहिल्या रोचा पहिला एलिमेंट घ्या पहिल्या रोचा पहिला एलिमेंट बैठाडे पहिल्या रोचा पहिला पहिल्या रोचा दुसरा पहिल्या रोचा तिसरा सांगा फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट आय कॅप म्हणा ना मूर्खांनो तुमच्या वय का तो हा बोला फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट आय कॅप आय कॅप त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल करा हा जो आय कॅप असतो ना आय कॅप त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल करा पहिल्या रोचा पहिला एलिमेंट आय कॅप त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल सांगा कुठले राहिले हे दोन राहिले सांगा कुठले राहिले ए वाय ए झेड बी वाय बी झेड ए वाय ए झेड बी वाय बी झेड से यस से यस से यस झालं नंतर कंपल्सरी मायनस साईन द्यायची कुठली मायनस साईन चला पहिल्या रोचा दुसरा एलिमेंट घ्या हा जे कॅप घेतला ओके पहिल्या रोचा दुसरा जे कॅप हा आता त्याचा त्याला पकडा हा त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल करायचं काय त्याचा रो त्याचा कॉलम सर तुम्ही नाचता का बरं ओके ठीक आहे त्याचा तुम्ही वर तुम्ही खाली का बरं बघता वर बघत जा ना हा ठीक आहे ठीक आहे हा त्याचा रो त्याचा कॉलम काय करायचा कॅन्सल बोला त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल करा काय राहिले बोला एक्स ए झेड बोला एक्स ए झेड हा बी एक्स बी झेड से यस से यस ओ न्यूमेरिकल सॉल्व करताना तुम्ही नाही करायचं असं असं
हे टेक्नोलॉजी ऍडव्हान्स आहे. तुम्ही पेन मी कसं कराल, एवढं खराब करून नंतर काय इरेज कराल का? तुम्ही नाही करायचं हा. प्लस कंपल्सरी प्लस साईन कुठली जाईल? प्लस. पुन्हा एकदा सांगतो, पहिला रोचा पहिला एलिमेंट लिहायचा, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल, नंतर कंपल्सरी मायनस साईन. पहिल्या रोजचा दुसरा एलिमेंट लिहायचा, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल, बरोबर आहे उरलेले. आता पहिल्या रोजचा तिसरा एलिमेंट कुठला सांगा? के की के क्या, के की के क्या, के क्या. चला बोला, पहिल्या रोजचा तिसरा एलिमेंट हा आहे ना, हा बोला, त्याचा त्याचा कॉलम त्याचा रो त्याचा कॉलम काय करायचा? कॅन्सल. काय करायचं? कॅन्सल. तो ज्या रो मध्ये येतो ज्या कॉलम मध्ये येतो ते कॅन्सल. सांगा कुठले राहिले? बोला एक्स ए वाय बी एक्स बी वाय. बोला काय राहिले? एक्स ए वाय. बोला बी एक्स बी वाय. इज दॅट क्लियर? दिस इज द वे हाऊ टू सॉल्व द डिटर्मिनंट. गॉट इट एव्हरीवन? सांगा पुन्हा, पहिल्या रोचा पहिला एलिमेंट लिहायचा, त्याचा रो त्याचा कॉलम, उरलेले लिहून घ्यायचे. कंपल्सरी कुठली साईन द्यायची? मायनस. पहिल्या रोचा कुठला एलिमेंट? सेकंड. मग त्याचा रो त्याचा कॉलम, उरलेले लिहायचे. नंतर कंपल्सरी प्लस साईन, पहिल्या रोचा थर्ड एलिमेंट, आणि त्याचा रो त्याचा कॉलम, कॅन्सल. रो म्हणजे कोण? हॉरिझॉन्टल मेंबर. कॉलम म्हणजे कोण? व्हर्टिकल मेंबर. आणि पाय राहिले. इज दॅट क्लिअर? झाला डिटर्मिनंट सॉल्व. आणि आता आता तर तुम्ही इझिली करू शकता, दाबीत केलाय तुम्ही. सांगा किती असतं? आय क्या, आय क्या, आय क्या. बोला पहिले या दोघांचा प्रॉडक्ट मायनस या दोघांचा प्रॉडक्ट केला नाही? अरे दाबीत होते नाही छोटे छोटे? पहिले या दोघांचा प्रॉडक्ट बोला. हा ए वाय बी झेड मायनस, बोला ना, मायनस बी वाय ए झेड मायनस जे कॅफ. चला बोला, हा ए एक्स बी झेड मायनस बी एक्स ए झेड प्लस किती असतं? के की के कॅफ. या दोघांचा प्रॉडक्ट मायनस या दोघांचा. कॅन यू सॉल्व? कॅन यू सॉल्व? अरे जमेल का? येस. सांगा ए ए बार कोण आहे? बी बार कोण आहे? ए बार प्लस बी बार कोण आहे? कलर की वेटर आहे? ए बार वेटर का बरं आहे? त्यात काय मॅन्युअल असेल? सहा मॅन्युअल कोण आहे? एक्स ए बाय ए झेड. आणि डायरेक्शन कोण आहे? आय कॅप जे कॅप. मॅन्युअल डायरेक्शन याच्यात मॅन्युअल डायरेक्शन आले काय? मॅन्युअल आल्या. आणि आय कॅप जे कॅप के कॅप आले म्हणजे कोण आल्या? डायरेक्शन. म्हणजे दोन वेटरचा क्रॉस प्रॉडक्ट काय येत असतो सांगा? स्केलर येत असतो की वेटर येत असतो? म्हणून त्याला आपण काय म्हणतो का? क्रॉस वेट क्रॉस प्रॉडक्ट. लास्ट दुसरं नाव काय? वेक्टर प्रॉडक्ट. तिथं दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय आला होता? वेक्टर आला होता की स्केलर? इथं काय तो वेक्टर होतो की स्केलर येतो? वेक्टर. इज दॅट क्लिअर? येस. काढा दोन मिनिटं नोट्स. चला लवकर. इथे कोण असतो? हा क्लॉकी आंटी, क्लॉकी आंटी, क्लॉकी आंटी, आंटी. हा आय क्रॉस जे, बर आहे? आय क्रॉस जे. आणि जर का चुकून न्यूमेरिकल सॉल्व करताना जे क्रॉस आय आलं तर के की मायनस के का बरं? वेक्टरचा क्रॉस वर्ड डज नॉट ओबे कम्युनिटी लॉ. ए बार क्रॉस बी बार म्हणजे बी बार क्रॉस ए बार नसतं. आणि तुमची लईच इच्छा असेल द्यायची तर सांगा ए बार क्रॉस बी बार म्हणजे मायनस बी बार क्रॉस ए बार. समजला की नाही? क्रॉस मध्ये इकडलं तिकडे झाला तर कुठे साईन बाहेर पडेल? मायनस साईन. समजला की नाही? हे बघा, आय क्रॉस जेचं के, जे क्रॉस केचं किती आहे? आय. उलट करा, सांगा के क्रॉस जेचं केलं आय होईल की मायनस आय? मायनस आय. उलट केलं तर मायनस आय येतं. समजलाय का? कारण तिथं क्रॉस प्रॉडक्ट कॉम्पिटिटिव्हला उभे करत नाही. बघा नोट्स मध्ये असेल ना, हे बघा ना, आय क्रॉस जेचं किती आलं? के. तू उलट करा, जे क्रॉस केचं किती येईल? के की मायनस के. तर हे लक्षातच नाही ठेवायचं म्हणून मी शिकवलंच नाही आहे. लक्षात हे ठेवायचं, कन्फ्युजन होतं ना, लक्षात हे ठेवायचं. उलट आलं तर जे आन्सर आहे के त्याला फक्त काय टाकायची? मायनस साईन. वॉट इट? येस. चला वाचा.